मञ्जीरं कटकं पते जनपते श्रीगन्धमुद्राङ्कितमिति षोडशाभरणम् ॐ ह्रीमरहं स्वस्तिका स्थापनं करोमि स्वाहा रणत्रयञ्च वन्दे चौविसजिनञ्च वन्दे पञ्चगुरूणां वन्दे चारणचरणं सदा वन्दे ॐ ह्रीमरहं प्रथमानुयोगायै नमः ॐ ह्रीमरहं कर्णानुयोगाय नमः ॐ ह्रीमरहं चरणानुयोगाय नमः ॐ ह्रीमरहं द्रव्यानुयोगाय नमः सम्यक् दर्शनाय नमः ॐ ह्रीमरहं सम्यक् ज्ञानाय नमः ॐ ह्रीमरहं सम्यक् चारित्राय नमः मोक्षमार्गाय नमो नमः ॐ ह्रीमरहं आदिनाथजिनेन्द्राय नमः ॐ ह्रीमरहं पार्श्वनाथजिनेन्द्राय नमः ॐ ह्रीमरहं च विसर्जनदेवाय नमः ॐ ह्रीमरहं श्रुतदेव्यै नमः ॐ ह्रीमरहं गुरुगणधरचरणेभ्यो नमः ॐ ह्रीमरहं समस्त आचार्यचरणेभ्यो नमः समस्त उपाध्याय सर्वसाधु मुनिचरणेभ्यो नमः समस्त आरिका माताजी चरणेभ्यो नमो नमः समस्त जनशासन एक्षेक्ष परिवार देवेभ्यो नमः मंगलं भगवान् अर्हन् मंगलं भगवान् जिना मंगलं प्रथमाचार्यो मंगलं ऋषभेश्वर विज्ञानं विमलं मिस्या विशदं विश्वगोचरं नमस्तस्मै जिनेन्द्राय सुरेन्द्राभ्यर्चिताङ्ग्रये पूजा प्रस्तावनाय पुष्पाञ्जलिं क्षिपेत् ओमां क्रों ह्रीं क्षेत्रपालदेवत्र आगच्छागच्छाह्वाननमत्र तिष्ठतिष्ठट स्थापनमत्रो सन्नीतो भवो षट्सन्निधिकरणम् ओमां क्रों ह्रीं क्षेत्रपालदेव इदमर्घ्यं पाद्यं जलं गन्धं अक्षतान् पुष्पं चरुं दीपं धूपं बलिं फलं स्वस्तिकं यज्ञभागं जयामहे प्रतिग्रहतां प्रतिग्रहतामिति स्वाहा ओमां क्रों ह्रीं निसर्जनम् ओमां क्रों ह्रीं वास्तु वायु मेघाग्नि नागपञ्चकुमार देवाः अत्र आगच्छागच्छताह्वाननमत्र तिष्ठत तिष्ठत चटस्थापनम् अत्र मम सन्नीतो भवो षट्सन्निधिकरणम् ओमां क्रों ह्रीं वास्तु वायु मेघाग्नि नागपञ्चकुमार देवेभ्यो इदमर्घ्यं पाद्यं जलं गन्धं अक्षतान् पुष्पं चरुं दीपं धूपं बलिं फलं स्वस्तिकं यज्ञभागं जजामहे प्रतिग्रहतां प्रतिग्रहतामिति स्वाहा ओमां ओमां क्रों ह्रीं इन्द्रादिदशदिक्पालकदेवहत्र आगच्छागच्छत आह्वाननम् अत्र तिष्ठत तिष्ठत टटस्थापनमत्र सनीतो भवतु भवतो षट्सन्निधिकरणम् ओमां क्रों ह्रीं इन्द्रादशदिक्पालकदेवेभ्यो इदमर्घ्यं पाद्यं जलं गन्धमक्षतान् पुष्पं चरुं दीपं धूपं बलिं फलं स्वस्तिकं यज्ञभागं जजामहे प्रतिग्रहतां प्रतिग्रहतामिति स्वाहा ओमां क्रों ह्रीं सोमाचतुर्द्वारपालकदेवत्र आगच्छत आगच्छत आह्वाननम् अत्र तिष्ठ तिष्ठत टटस्थापनम् अत्र सनीतो भवतु भवतो षट्सन्निधिकरणम् ओमां क्रों ह्रीं सोमाचतुर्द्वारपालकदेवेभ्यमर्घ्यं पाद्यं जलं गन्धम् अक्षतान् पुष्पं चरुं दीपं धूपं बलिं फलं स्वस्तिकं यज्ञभागं जजामहे प्रतिग्रहतां प्रतिग्रहतामिति स्वाहा ओमां क्रों ह्रीं भूमिदेव्यै अत्र आगच्छागच्छाह्वाननमत्र तिष्ठ तिष्ठ टटस्थापनमत्र सनीतो भवतु भवतो षट्सन्निधिकरणम् ओमां क्रों ह्रीं भूमिदेवीदमर्घ्यं पाद्यं जलं गन्धमक्षतान् पुष्पं चरुं दीपं धूपं बलिं फलं स्वस्तिकं यज्ञभागं जजामहे प्रतिग्रहतां प्रतिग्रहतामिति स्वाहा ॐ ह्रीमरं स्वस्तये कलशस्थापनं करोमि स्वाहा पद्मस्ततमा पद्मस्तिगिञ्च केसरी तथा पुण्डरीको महापुण्डरीकशेति महारुदाः गङ्गासिन्ध्वादिनदनदीतीर्थजलं भवतु स्वाहा गङ्गासिन्ध्वादिनदनदीतीर्थजलं भवतु स्वाहा स्वच्छैस्तीर्थजलैरतुच्छसहजप्रोद्गन्धगन्धाक्षतैः सूक्ष्मत्वायतशालिशालिशतकैः गन्धोद्गमैरुद्गमैः हव्यै नवैरसै प्रदीपितशुभै दीपैरुसद्धूपकै धूपैरिष्टपलावहैर्बहुपलै कुम्भं समभ्यर्चये कुम्भायर्घ्यं समर्पयामि स्वाहा ॐ ह्रीमरहं श्रीपीठस्थापनं करोमि स्वाहा ॐ ह्रां ह्रीं रों रों ह्रः श्रीमत्पवित्रतरजलेन श्रीपीठप्रक्षालनं करोमि स्वाहा जयस्तीर्थजलैरतुच्छसहजप्रोद्गन्धगन्धाक्षतैः सूक्ष्मत्वायतशालिशालिशतकैः गन्धोद्गमैरुद्गमैः हव्यैनवैरसैः प्रदीपितशुभैः दीपैरसद्धूपकैः धूपैरिष्टपलावहैर्बहुपलैः पीठं समभ्यर्चये ॐ ह्रीमरं सम्यक् दर्शनजानचारित्राय नमः स्वाहेति पीठार्चनम् ॐ ह्रीमरहं श्रीलेखनं करोमि स्वाहा श्रीलेखनं करोमि स्वाहा ॐ ह्रीं
यम पांडुकामल शिलागतमादिदेवा मस्नापयन सुरवरा सुरशैलमूर्नि कल्याणमीपुरहमक्षततोयपुष्पै संभावयामि पुरयेव तदीयबिम्बम् ओम ह्रीं प्रतिमा स्थापनं करोमि स्वाहा। उदक चंदन तंडुल पुष्पकै चरुसुदीप सुदूप पलार्गकै नवल मंगल गानरवाकुले जिनगृहे जिननाथमहं यजे। ओम रीम श्रीं क्लीं ऐं मर्मादिनाथ जिनेन्द्राय अनर्घ्यपद प्राप्तायै अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। शांतिधारां परिपुष्पांजलि। ओम 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 ह्रीं ह्रीं ज्वीं ज्वीं क्षीं क्षीं मम मम हम सम तम पम द्रां द्रीं द्रावया द्रावया हम सह स्वाहा। ओम जय 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 मयांतका जय जय निष्कलंक लोक विभो जय जय तीर्थंकर जय जया देवमेव सुखम दद्यात् जय दुरित विनाश नमस्ते वरगुण चिंतामणि धीर नमस्ते। ओम पूर्ण स्वर्ण गिरीन्द्रमसकल सन्माणिक्य भाभासिते पीठे पांडुकनामदे शुभगे जन्माभिषेकोत्सवे देवेन्द्रै शुभमानसैर्विनिहिता संसार संतापहरद देवपातु जिनेश्वर शुभमते सश्रावकीयां सभां आहार्य प्रातिहार्य प्रकटित महिमान व्यदिव्यादि भाषा भूषश्री आदिनाथ पार्श्वनाथ प्रतीत गुण गणारम्य लीला सुगम्या पातु श्रेय कलापकलित वसुचय संचिता गण्य पुण्य बण्य शुद्धान पूजा गुणमणि निवहम स्थानकम जैन संगम यम नियम युक्त शील गुण संपन्ना पंचम काल सकलाचार्य नमोस्तु नमोस्तु। स्वस्ति श्रीमद सकल आचार्य चरणेभ्यो नमोस्तु नमोस्तु। सकल उपाध्याय सर्वसाधु मुनि चरणेभ्यो नमोस्तु नमोस्तु। समस्त आरिका माताजी चरणेभ्यो नमोस्तु नमोस्तु। आरिका माताजी जिनवाणी चरणेभ्यो नमोस्तु नमो नमोस्तु। स्वस्ति श्रीमद्राय राजगुरु भूमंडलाचार्य महावादवादीश्वर राय वादिपितामह सकल विद्वंजन सार्वभौमाधिनेक पिरुदावली विराजमानरम श्रीमन्य जगटिक स्थाने पनसोगे वंगनगर कलसा कार्कल चतुसिद्ध सिंहासनादीश्वरराद स्वस्ति श्री ललित कीर्ति भट्टार्क भट्टाचार्य महास्वामीनाम एवं मम कर्म क्षयार्थम पुण्यवृद्ध्यर्थम श्रीमद् पार्श्वनाथ तीर्थेश्वरस्याभिषेक आदिनाथ तीर्थेश्वरस्याभिषेक पूजोत्सव कवतरिसि ओम रीमरम कलशोद्धरणं करोमि स्वाहा। दुरावनाम्रसुरनाथ किरीटकोटि संलग्नरत्नकिरणचविदूसराङ्घ्रिं प्रस्वेदतापमलमुक्तिमपि प्रकृष्टै भक्तै जलै जिनपते बहुधामिषिं च। ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं मरहं मम मम हं सं तं पं मम 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 हं हं सं सं तं तं पं पं जं जं जीं जीं क्षीं क्षीं द्रां द्रां द्रीं द्रीं द्रावय द्रावय। ओम नमो अर्हते भगवते श्रीमते पवित्रतरजलाभिषेकं जलाभिषेकं जलाभिषेकं करोमि स्वाहा। श्री जी का अभिषेक करे हमने कशुद्ध जल धारा दुल जाए पाप हमारा। श्री जी का अभिषेक करे हमने कशुद्ध जल धारा दुल जाए पाप हमारा। श्री जी अनंत गुण वाले प्रभु तुम अनंत गुण शत बारा पीर करे शुद्ध जल धारा। श्री जी का अभिषेक करे हमने कशुद्ध जल धारा दिल जाए पाप हमारा। सुख शांति अगर तुम चाहो तुम जब दोती पहल कर आओ तुम कर एक बार तो प्रभु की शांति धारा पन जीवन अभिषेक करें
क्षण में कोड निवारा, किया क्षण में कोड निवारा। ओ प्लाकड श्री जी का अभिषेक करे हमने कशुद्ध जल धारा, दुल जाए पाप हमारा। सुर गण धर जिने न चो पाए, हम आज जिने ने जो पाते, यह धन्य घड़ी मिल फिर परम्बारा, फिर करे शुद्ध जल धारा। श्री जी का अभिषेक करे हमने कशुद्ध जल धारा, दुल जाए पाप हमारा, दुल जाए पाप हमारा। शुद्ध जल मतंदे जीन पति गे, शुद्ध प्रभु दगे चिनु मायगे, सिद्ध निरंजन चिनु मायगे, शुद्ध स्वरूप आदि जिनगे। भगवान आदिनाथ जिनेन्द्राय पार्श्वनाथ जिनेन्द्राय जलाभिषेक मुक्ताय आदि अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा। शांतिम शांतिदाराम दिव्य परिपुष्पांजलि। जिबलादिनाथ भगवान की जय हो, जिबलो पार्श्वनाथ भगवान की जय हो, जिबलो चौबीसो तीर्थंकर भगवान की जय हो। एळनीरिन अभिषेक नालिकेर जलै स्वच्छै शीतै पोतैर् मनोहरै स्नानक्रियां कृतार्थस्य विददे विश्वदर्शिनः। ॐ ब्रीं श्रीं क्लीं ऐमरहं मम मम हं सं तं पं मम 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 हं हं सं सं तं तं पं पं जं जं ಅಭಿಷೇಕ ನಾ ಮಾಡುವೆ ಕರುಣಾಳು ನೀ ನಿನ್ನ ಕಾಪಾಡುವೆ, ಇಳನೀರ ಅಭಿಷೇಕ ನಾ ಮಾಡುವೆ ಕರುಣಾಳು ನೀ ನಿನ್ನ ಕಾಪಾಡಿದೆ, ಬರಿದಾದ ಮನವನ್ನೇ ನೀ ತುಂಬಿದೆ, ನಾ ಕಾಣದ ಆನಂದ ನೀ ನೀಡಿದೆ, ಕಾಪಾಡು ಶ್ರೀ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಜಿನೇಂದ್ರ ಚೌವಿಸೋ ತೀರ್ಥಂಕರ ಪರಮಜನ ದೇವಾಯ ನಾಲಿಕೆ ರಸಾಭಿಷೇಕ ಮುಕ್ತಾಯ ಆದಿ ಅರ್ಘ್ಯಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಶಾಂತಿಂ ಶಾಂತಿದಾರಾಂ ದಿವ್ಯ ಪರಿಪುಷ್ಪಾಂಜಲಿ। ಕಬ್ಬಿನಾಲಲ್ಲ ಕಬ್ಬಿನಾಲ ಭಗವಾನ್ ಆದಿನಾಥ ತೀರ್ಥಂಕರರ ಪ್ರಥಮ
ಆಹಾರ ಇಕ್ಷುರಸ ಪ್ರಥಮ ಆಹಾರದ ಈ ದಿನ ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯ ಪರ್ವದ ಶುಭಾವಸರದಲ್ಲಿ ನಾವು ನೀವೆಲ್ಲ ಜಿನೇಂದ್ರ ಭಗವಂತರ ಅಭಿಷೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಈಗ ವಿಶೇಷ ದ್ರವ್ಯ ಇಕ್ಷುರಸದ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ನಾವು ನೀವೆಲ್ಲ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಭಗವಾನ್ ಆದಿನಾಥ ತೀರ್ಥಂಕರರಿಗೆ ಇಕ್ಷುರಸದ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ಮಾಡೋಣ. ಜಯ ಬಿಲೋ ಆದಿನಾಥ ಭಗವಾನ್ ಕೀ ಜಯ ಹೋ. ಭಕ್ತಿಯಾಲಲಾಟ ತಟ ದೇಶ ನಿವೇಶಿತೋಷೈ ಹಸ್ಯ ಶುತಾಸುರವರಾಸುರ ಮಂತ್ರನಾಥೈ ತತ್ಕಾಲ ಪೀಲಿತ ಮಹೇಕ್ಷುರಸಸ್ಯ ಧಾರಾ ಸದ್ಯ ಪುನಾ ತುಜಿನ ಬಿಂಬಗತೈ ವಯುಸ್ಮಾನ್. ಓಂ ಹ್ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಐಮರ ಹಂ 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 ಸಂ ತಂ ಪಂ ಓಂ ಮಂ 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 ಹಂ ಹಂ ಸಂ ಸಂ ತಂ ತಂ ಪಂ ಪಂ ಝಂ ಝಂ ಜ್ವೀಂ ಜ್ವೀಂ ಕ್ಷೀಂ ಕ್ಷೀಂ ದ್ರಾಂ ದ್ರಾಂ ದ್ರೀಂ ದ್ರೀಂ ದ್ರಾವಯ ದ್ರಾವ. ಓಂ ನಮೋ ಅರ್ಹತೆ ಭಗವತೆ ಶ್ರೀಮತೆ ಪವಿತ್ರತರ ಇಕ್ಷುರಸಾಭಿಷೇಕಂ ಕರೋಮಿ ಸ್ವಾಹಾ. ಇಕ್ಷುರಸಾಭಿಷೇಕಂ ಕರೋಮಿ ಸ್ವಾಹಾ. ಇಕ್ಷ್ವಾಕುವಂಶದ ಆದಿಜಿನೇಶಗೆ ಇಕ್ಷುರಸದಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ. ಇಕ್ಷ್ವಾಕುವಂಶದ ಆದಿಜಿನೇಶಗೆ ಇಕ್ಷುರಸದಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ. ಅಲೆ ಅಲೆಯಾಗುತ್ತ ಇಳಿದಿದೆ ದೋಷದಿ ಸರ್ವರ ಮನದಲ್ಲಿ ಸಂತೋಷ. ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಜಿನೇಂದ್ರಾಯ ಚವಿಸೋ ತೀರ್ಥಂಕರ ಪರಮಜನ ದೇವಾಯ ಇಕ್ಷುರಸಾಭಿಷೇಕ ಮುಕ್ತಾಯಾದಿ ಅರ್ಘ್ಯಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಸ್ವಾಹಾ. ಶಾಂತಿಂ ಶಾಂತಿದಾರಾಂ ದಿವ್ಯ ಪರಿಪುಷ್ಪಾಂಜಲಿ. ತುಪ್ಪ ಮಾಡಲ್ಲ. ಕ್ಷೀರಾಭಿಷೇಕ ಸಂಪೂರ್ಣ ಶಾರದ ಶಶಾಂಕ ಮರೀಚ ಜಾಲ ಸ್ಕಂದೈರಿವಾತ್ಮ ಯಶಸಾಮಿವ ಸುಪ್ರವಾಹೈ ಕ್ಷೀರೈರ್ಜಿನಾ ಶುಚಿತರೈರಭಿಷಿಂಚಮಾನ ಸಂಪಾದಯಾಂತು ಮಮ ಚಿತ್ತ ಸಮೀಹಿತಾನಿ. ಓಂ ಹ್ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಐಮರ ಹಂ 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 ಸಂ ತಂ ಪಂ ಮಂ 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 ಹಂ ಹಂ ಸಂ ಸಂ ತಂ ತಂ ಪಂ ಪಂ ಜಂ ಜಂ ಜ್ವೀಂ ಜ್ವೀಂ ಕ್ಷೀಂ ಕ್ಷೀಂ ದ್ರಾಂ ದ್ರಾಂ ದ್ರೀಂ ದ್ರೀಂ ದ್ರಾವಯ ದ್ರಾವಯ. ಓಂ ನಮೋ ಅರ್ಹತೆ ಭಗವತಿ ಶ್ರೀಮತೆ ಪವಿತ್ರ ಕ್ಷೀರಸಾಗರ ಸಾಲು ನಿಂದ ಸುರರ ಸಡಗರ ಚಂದ್ರಶಿಲೆಯ ಮೇಲೆ ಇಂದ್ರನಿತ್ತ ಬಾಲೆ ಚಂದ್ರಶಿಲೆಯ ಮೇಲೆ ಇಂದ್ರನಿತ್ತ ಬಾಲೆ ತಂದು ಸುರಿದ ಕ್ಷೀರಧಾರೆಯ ಆದಿನಾಥ ಪೊರೆ ನಿರಂತರ ಆದಿನಾಥ ಪೊರೆ ನಿರಂತರ ಕ್ಷೀರಾಭಿಷೇಕ ಮಾಡುವ ಅಭಿಷೇಕ ನೋಡುವ ಸದ್ಗುಣದ ಮಗೆ ಲೋಕೈಕ ವೀರಗೆ ಕ್ಷೀರಾಭಿಷೇಕ ಮಾಡುವ
ಕ್ಷೀರಾಭಿಷೇಕ ಮಾಡುವ ಕ್ಷೀರ ಶರದಿಯಿಂದ ತಂದಿಹ ಮೇರುಗಿರಿಯವರೆಗೆ ನಿಂದಿಹ ಪಾಂಡೋಕಾವನದಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡುವ ನೋಡ ಬನ್ನಿ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡ ಬನ್ನಿ ಅಭಿಷೇಕ ಆದಿನಾಥ ಜಿನನ ಮಹಾಮಂಗಲಾಭಿಷೇಕ ಆದಿನಾಥ ಜಿನಗೆ ಕ್ಷೀರಾಮೃತಾಭಿಷೇಕ ನೋಡ ಬನ್ನಿ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡ ಬನ್ನಿ ಅಭಿಷೇಕ ಪುಷ್ಪಕೈ ಚರು ಸುದೀಪ ಸುಧೂಪ ಫಲಾರ್ಘಕೈ ಧವಲ ಮಂಗಲ ಗಾನರವಾಂಕುಲೆ ಜಿನ ಗೃಹೆ ಜಿನನಾಥಮಹಂ ವ್ಯಜೆ ಓಂ ರೇಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಐಮರಂ ಭಗವಾನ್ ಆದಿನಾಥ ಜಿನೇಂದ್ರಾಯ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಜಿನೇಂದ್ರಾಯ ಚ ವಿಸೋ ತೀರ್ಥಂಕರ ಪರಮಜಿನ ದೇವಾಯ ಕ್ಷೀರಾಭಿಷೇಕ ಮುಕ್ತಾಯ ದೀರ್ಘ್ಯಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಸ್ವಾಹಾ ಶಾಂತಿದಾರಾಂ ಪರಿ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ಮೊಸರಿನ ಅಭಿಷೇಕ ಜಬಲ ಆದಿನಾಥ ಭಗವಾನ ಕೀ ಜಯ ಹೋ ದುಗ್ಧಾಬ್ಧಿ ವೀಚಿ ಪಯ ಸಂಚಿತ ಪೇನ ರಾಶಿ ಪಾಂಡುತ್ವ ಕಾಂತಿಮಯ ಧೀರಯ ತಾಮತೀವ ದದ್ಗಾಂಗ ತಾಜಿನ ಪತೆ ಪ್ರತಿಮಾ ಸುಧಾರ ಸಂಪದ್ಯತಾಂ ಸಪದಿ ವಾಂಚತ ಸಿದ್ಧಯೇವ ಓಂ ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಮೈಮರಹಂ ಹಂಸಂ ಜಯಿಸಿದ ಕಾರುಣ್ಯ ಮೂರ್ತಿಗೆ ಕೆನೆ ಮೊಸರಿನಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ ಕಾಲನ ಜಯಿಸಿದ ಕಾರುಣ್ಯ ಮೂರ್ತಿಗೆ ಕೆನೆ ಮೊಸರಿನಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ ಅಲೆ ಅಲೆಯಾಗುತ್ತ ಇಳಿದಿದೆ ತೋಷದಿ ಸರ್ವರ ಮನದಲ್ಲಿ ಸಂತೋಷ ಅಭಿಷೇಕ 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 ಉದಕ ಚಂದನ ತಂಡುಲ ಪುಷ್ಪಕ ಶರು ಸುದೀಪ ಸುಧೂಪ ಫಲಾರ್ಘಕ್ಕೆ ಧವಲ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಮೈಮರಂ ಭಗವಾನ್ ಆದಿನಾಥ ಜಿನೇಂದ್ರಾಯ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಜಿನೇಂದ್ರಾಯ ಚವಿಸೋ ತೀರ್ಥಂಕರ ಪರಮಜನ ದೇವಾಯ ದಧಿ ಸ್ನಪನ ಮುಕ್ತಾಯ ದೀರ್ಘ್ಯಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಸ್ವಾಹಾ ಶಾಂತಿದಾರಾಂ ಪರಿ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ಜಬಲ ಆದಿನಾಥ ಭಗವಾನ ಕೀ ಜಯ ಹೋ ಹರಿದ್ರಾಭಿಷೇಕವನ್ನು ಮಾಡೋಣ ಸರ್ವ ಔಷಧಿ ಸ್ನಪನ ಹರಿದ್ರಾಭಿಷೇಕ ಒಟ್ಟಿಗೆ ಆಗ್ತದೆ ಸಂಸ್ನಾಪಿತಸ್ಯ ಘೃತದುಗ್ಧದದೀಕ್ಷು ವಾಹೈ ಸರ್ವಾಭಿರೌಷಧಿಭಿರರ್ಹತ ಉಜ್ವಲಾಭಿ ಉದ್ದತ್ತಿತಸ್ಯ ವಿದಧಾಮಭಿಷೇಕ ಮೇಲ ಕಾಲೇಯ ಕುಂಕುಮರಸೋತ್ಕಟವಾರಿ ಪೂರೈ ಓಂ ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಮೈಮರಹಂ ಹಂಸಂ ಸ್ವಾಮಿ
ಆದಿನಾಥ ಸ್ವಾಮಿಗೆ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಲು ಬಂದೇನ ಹಾಡುತ್ತ ನಿಂದೇನ ವಿಧ ವಿಧ ದ್ರವ್ಯವ ತಂದೇನ ನ ಹಾಡುತ್ತ ನಿಂದೇನ ವಿಧ ವಿಧ ದ್ರವ್ಯವ ತಂದೇನ ಇಕ್ಷುರಸ ಎಳ ನೀರ ತುಪ್ಪ ಹಾಲು ಶ್ರೀಗಂಧ ಜಲ ಇಕ್ಷುರಸ ಎಳ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಜನೇಂದ್ರಾಯ ಚವಿಸೋ ತೀರ್ಥಂಕರ ಪರಮಜನ ದೇವಾಯ ಹರಿದ್ರಾಭಿಷೇಕ ಸರ್ವೌಷಧಿ ಸ್ನಪನ ಮುಕ್ತಾಯ ಆದಿ ಅರ್ಘ್ಯಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಸ್ವಾಹಾ ಶಾಂತಿಂ ಶಾಂತಿದಾರಾಂ ಪರಿಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ತ್ರಿಲೋ ಚವಿಸೋ ತೀರ್ಥಂಕರ ಭಗವಾನ ಕಿ ಜಯ ಹೋ ಚತುಷ್ಕೋನ ಚತುಷ್ಕೋನ ಕುಂಕುಮಾಭಿಷೇಕ ಮುಕ್ತ್ಯಾಂಗನಾಮ ವಿಕೀರ್ಯಮಾಣೆ ಪಿಷ್ಟಾರ್ಥಕರ್ಪೋರ ರಜೋ ವಿಲಾಸೈ ಮಾಧುರ್ಯ ಧುರ್ಯೈ ವರ ಕುಂಕುಮೋಘೈ ಭಕ್ತ್ಯಾಜಿನಸ್ಯ ಸ್ನಪನಂ ಕರೋಮಿ ಓಂ ಹ್ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಐಮರಹಂ ಮಂ ಹಂ ಸಂ ತಂ ಪಂ ಔಷಧಿ ಸ್ನಪನ ಕರೋಮಿ ಸ್ವಾಹಾ ಕಾಮದಹರ ಸ್ವಾಮಿ ಜಿನೇಶಗೆ ಮಂಗಲಾರ್ಘ್ಯವ ಬೆಳಗುವೆನು ಘೋರ ಭವಾಬ್ದಿಯ ದಾಟಿದ ದೇವಗೆ ಅಷ್ಟ ದ್ರವ್ಯಗಳನ್ನ ಅರ್ಚಿಪೆನೋ ನ ಮಂಗಲಾರ್ಘ್ಯವ ಬೆಳಗುವೆನು ಓಂ ಹ್ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಐಮರಂ ಆದಿನಾಥ ಜನೇಂದ್ರಾಯ ಚವಿಸೋ ತೀರ್ಥಂಕರ ಪರಮಜಿನ ದೇವಾಯ ಸರ್ವೌಷಧಿ ಸ್ನಪನ ಕುಂಕುಮಾಭಿಷೇಕ ಮುಕ್ತಾಯ ದರ್ಘ್ಯಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಸ್ವಾಹಾ ಶಾಂತಿಧಾರಾಂ ಪರಿಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ಹಾ ಚತುಷ್ಕೋನ ಕಲಶಾಭಿಷೇಕ ಇಷ್ಟೈ ಮನೋರಥ ಶತೈರಿವ ಭವ್ಯ ಪುಂಸಾಂ ಪೂರ್ಣೈ ಸುವರ್ಣ ಕಲಶೈರ್ ನಿಖಿಲೈರ್ವಸಾನೈ ಸಂಸಾರ ಸಾಗರ ವಿಲಂಗನ ಹೇತು ಸೇತು ಮಾಪ್ಲಾವಯೇ ತ್ರಿಭುವನೈಕಪತಿಂ ಜಿನೇಂದ್ರಂ ಎರಡೆರಡು ಕಲಶ ಒಟ್ಟು ಮಾಡಿ ಓಂ ಹ್ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಐಮರಹಂ ಮಂ ಹಂ ಸಂ ತಂ ಪಂ ಮಂ ಮಂ ಹಂ ಸಂ ಕಲಶಾಭಿಷೇಕಂ ಕರೋಮಿ ಸ್ವಾಹಾ ಹಾ ತೋ ಮಿಲೇಕರ ಈಶಾನ್ಯ ಕಲಶ ಈಶಾನ್ಯ ಕಲಶ ಈಶಾನ್ಯ ಕಲಶ ಹಾ ತೋ ಮಿಲೇಕರ ಆಗ್ನೇಯ ಕಲಶ ಆಗ್ನೇಯ ಕಲಶ ಆಗ್ನೇಯ ಕಲಶ ಹಾ ತೋ ಮಿಲೇಕರ ನೈಋತ್ಯ ಕಲಶ ನೈಋತ್ಯ ಕಲಶ ನೈಋತ್ಯ ಕಲಶ ಹಾ ತೋ ಅಭಿಷೇಕರಾಯೆಂಗೆ ವೀರ ಗುಣ ಗಾಯೆಂಗೆ ಪ್ರಭು ಗುಣ ಗಾಯೆಂಗೆ ಅದಿಜಿನ ಗಾಯೆಂಗೆ ಪ್ರಭು ಗುಣ ಗಾಯೆಂಗೆ ವಿರುಗುಣ ಗಾಯೆಂಗೆ ಪ್ರಭು ಗುಣ ಗಾಯೆಂಗೆ ಚತುಷ್ಕೋನ ಕಲಶಾಭಿಷೇಕಂ ಕರೋಮಿ ಸ್ವಾಹಾ ಉದಕ ಚಂದನ ತಂಡುಲ ಪುಷ್ಪಕೈ ಚರುಸೋ ದೀಪ ಸುದು ಪಪಲಾರ್ಗಕೈ ಧವಲ ಮಂಗಲ ಗಾನರ ವಾಂಗುಲೇ ಜಿನ ಗೃಹೇ ಜಿನ ನಾಥ ಮಹಮ್ಮಿಜೆ
ओं ह्रीं श्रीं क्लीमयीमरमादिनाथजिनेन्द्राय पार्श्वनाथजिनेन्द्राय च विसोजिनदेवाय चतुष्कोणकलशाभिषेकमुक्ताय आद्यर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। शान्तिधारां परिपुष्पाञ्जलि। गंधा चंदन अष्टगंधाभिषेक। संशुद्ध शुद्ध्या परया विशुद्ध कर्पूर सम्मीषित चंदनेन जिनेन्द्र देवं सुरपूजितस्य विलेपनं चारु करोमि भक्त्या विलेपनं चारु करोमि भक्त्या। ओम प्रीम श्रीं क्लीं ऐं अर्हं हं 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 सं तं पं हं 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 सं सं तं तं भगवते श्रीमते पवित्रतरा। गंधाभिषेकं चंदनाभिषेकं अष्टगंधाभिषेकं करोमि स्वाहा। ओंदागि सेरुवना गंधद अभिषेक माडुवना ओंदागि सेरुवना श्री चंदन अभिषेक जाति सुरेश वृंदैर्वंदु कवंदैरपि चंपकादे पुष्पैरनेकैरलिभिरुताग्रे श्रीमज्जिनेन्द्राङ्ग्रियोगम्यजेहं श्रीमज्जिनेन्द्राङ्ग्रियोगम्यजेहं। चारु चंपकादि पुष्पराशिभिर्निरंतरं पूतपद्म पारिजातकेतकी सुबंधुर् वयोजपोतरम्यरूपरं मेरूपचंपक कदंब पुष्पवृंद गंधलुब्ध भृंगक कदंब कुंद पुष्पवृंद गंधलुब्ध भृंगक। जय जया जय जया जय जया जय हो जय जया जय जया जय जया जय जया जय जया। पुष्परुष्टिं करोमि स्वाहा। दद्दुज्ज्वलाक्षतमनोहर पुष्पदीपै पात्रार्पितै प्रतिदिनं महतादरेण त्रैलोक्यमंगलसुकाले कामदाः मारार्तिकं तव विभोरवतारयामि। ओम रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं मंगलावतरणं करोमि स्वाहा। जलगंधा अक्षता पुष्पाचरुदीपदूपा पलगळ तंदेना देवगे अर्घ्यव बेळगेना मंगळ अर्घ्यव बेळगेना। ओम रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं आदिनाथ जिनेन्द्राय पार्श्वनाथ चौविसो तीर्थंकर परमजिनदेवाय गंधाभिषेक पुष्परुष्टिमुक्ताय आद्यर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। शान्तिधारां परिपुष्पाञ्जलि। नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयिर्याणं नमो जायाणं नमो लोये सवसाहोणम्। इक शांति मंत्र निमिषांत ಎಲ್ಲರೂ ಶಾಂತಿಧಾರೆ ಆಗಬೇಕಾದರೆ ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಮೂಲ ನಾಯಕರ ಹೆಸರನ್ನು ಹೇಳಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಪೂಜ್ಯ ಗುರುಗಳ ಹಾಗೂ ನಿಮ್ಮ ಪರಿವಾರದವರ ಹಾಗೂ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ನಕ್ಷತ್ರ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಹೇಳಿಕೊಂಡು ಈ ಶಾಂತಿಧಾರೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಓಂ ನಮೋ ಅರ್ಹ
अर्हते भगवते श्रीमते श्रीपार्श्वतीर्थंकराय धरणेन्द्र पद्मावती देवी सहिताय श्री आदिनाथ जिनेन्द्राय घातिकर्म क्षयंकराय श्रीमद्रत्नत्रयालंकृताय दिव्यतेजोमूर्तये नमः। प्रभामंडलमंडिताय द्वादशगणपरिवेष्टिताय बुद्धाय परमात्मने परमसुखाय त्रिलोकमहिताय अनंतदर्शन ज्ञानवीर सुखात्मकाय सिद्धाय बुद्धाय त्रैलोक्यवशंकराय सत्यज्ञानाय सत्यब्रह्मणे धरणेन्द्र प्रणामंडलमंडिताय उपसर्ग विनाशनाय घातिकर्म क्षयंकराय अजराय अमराय अभवाय मम समस्त चतुसंगस्य समस्त आचार्य मुनि आरिका माताजी चतुसंगस्य समस्त भट्टारक स्वामीन चतुसंगस्य समस्त आचार्य मुनि चरणेभ्यो समस्त भट्टारक स्वामीनाम समस्त श्रावका श्रावकीनाम देयस्य समस्त मृत्युं चिंद चिंद अपमृत्युं चिंद हन्तु कामं रतिकामं बलिकामं क्रोधं पापं वैरं वायुधारणं अग्निभयं सर्वशत्रुभयं सर्वोपसर्गं सर्वविघ्नं सर्वभयं सर्वराजभयं सर्वचोरभयं सर्वदुष्टभयं सर्वसर्पभयं सर्ववृश्चिकभयं सर्वग्रहभयं सर्वदोषं सर्वव्याधिं सर्वडामरं सर्वपरमन्त्रं सर्वात्मघातं सर्वपरघातं सर्वकुक्षिरोगं सर्वशूलरोगं सर्वक्षिरोगं सर्वशिरोरोगं सर्वज्वररोगं सर्वनरमारिं सर्वगजमारिं सर्वाश्वमारिं सर्वगोमारिं सर्वमहिषमारिं सर्वाजमारिं सर्वसस्यमारिं सर्वधान्यमारिं सर्ववृक्षमारिं सर्वगुल्ममारिं सर्वलतामारिं सर्वपत्रमारिं सर्वपुष्पमारिं सर्वफलमारिं सर्वराष्ट्रमारिं सर्वदेशमारिं सर्वविषमारिं सर्वक्रूररोगभयभेतालशाकिनी ढाकिनी भयं सर्ववेदनीयं सर्वमोहनीयं सर्वापास्मारं सर्वदुर्भगं। ओम सुदर्शन महाराज चक्र विक्रम तेजो बल शौर्य वीर्यवशं कुरु कुरु सर्वजनानंदं कुरु कुरु सर्वजीवानंदं कुरु कुरु सर्वराजानंदं कुरु कुरु सर्वभव्यानंदं सर्वगोकुलानंदं सर्वग्राम नगर खेड़ा करवड़ा मडंब पत्तन द्रोणामुख जन आनंदम कुरु कुरु सर्वलोका सर्वदेश सर्वसत्व वशं कुरु कुरु सर्वानंदम कुरु कुरु दह दहना ना पच पचा पाचे अपाचे कुटकुटा शीघ्र शीघ्र सर्ववशं आनया नया। ओम फट स्वाहा। ओम नमो अर्हते भगवते श्रीमते प्रक्षीणा शेष दोष कल्मषाय दिव्यतेजो मूर्तये नमः। श्री शांतिनाथाय शांतिकराय आदिनाथाय सर्वपाप प्रणाशनाय सर्वविघ्न विनाशनाय सर्वरोगापमृत्यु विनाशनाय सर्वपरकृत क्षुद्रोपद्रव विनाशनाय सर्वक्षामढामर विनाशनाय ओम ह्रां ह्रीं ह्रों ह्रौं रहस्यावसारहन् नमः। समस्त आचार्य मुनि चरणेभ्यो समस्त आरिका माता समस्त पठारक स्वामीन समस्त ग्राम समस्त श्रावका श्रावकी नाम देस्य देवरमने समस्त कुटुंब परिवारस्य सर्व शांतिम कुरु कुरु तुष्टिम कुरु कुरु पुष्टिम कुरु कुरु। होम फट स्वाहा। सुखम त्रिषु लोकेशु व्याधि व्यसन वर्जितम अभयम क्षेमम आरोग्यम स्वस्तिरस्तु विधीयते कल्याणमस्तु कमलाभिमुखी सदास्तु दीर्घायुरस्तु कुलगोत्र समृद्धिरस्तु आरोग्यमस्तु विमतार्थ फलाब्धिरस्तु भद्रं तवास्तु जिनपुंगव भक्तिरस्तु भद्रं तवास्तु जिनपुंगव भक्तिरस्तु भद्रं तवास्तु जिनपुंगव भक्तिरस्तु। तुंडुल पुष्पकै चरु सुदीप सुदोपपलार्गकै नवल मंगल गानर वाकुले जिन गृहे जिननाथमहं मे जय। ओम रीम श्री क्लीम ऐमरम आदिनाथ जिनेन्द्राय
चवीसोजिनदेवाय पार्श्वनाथतीर्थंकर परमजिनदेवाय शान्तिदाराभिषेकमुक्ताय अर्घ्यं निर्वपामिति शान्तिदारां परिपुष्पाञ्जलि। जबलो आदिनाथ भगवान की जय हो। जबलो पार्श्वनाथ तीर्थंकर भगवान की जय हो। जबलो चौबीसो तीर्थंकर भगवान की जय हो। एल्लरू गंधोदकन स्वीकार माडोण। पंचामृताभिषेक संपन्नगोंडिदे। निर्मलं निर्मलीकरणं पवित्रं पापविनाशनं श्रीजिनस्य गंधोदकं बिन्दु सर्वकर्म निवारणं नेत्रद्वन्द्वरुजाविनाशकरं गात्रं पवित्रीकरं वातोत्पित्तकपादिदोषरहितं गात्रं च सूत्रं भवेत्। कामालाक्षय कुष्ठरोगविषमग्रहक्षयं कारितत्। श्री आदिनाथ जिनेन्द्राय पार्श्वनाथ जिनेन्द्राय पादयुगलस्य स्नानस्य गन्धोदकं तव जिन स्नानस्य गन्धोदकं। जबलो आदिनाथ भगवान की जय हो। चौबीसो तीर्थंकर भगवान की जय हो। ಯಾರೆಲ್ಲ ಅಷ್ಟ ದ್ರವ್ಯಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ, ಈಗ ಮುಂದಿನ ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡೋಣ. ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಗಣನೀಯಾರಿಕ ಮಾತಾಜಿಯವರು ಕೂಡ ಈ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಭಗವಾನರ ದರ್ಶನ ಕೂಡ ನಮಗೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಜಿಬಲೋ ಆಚಾರ್ಯ ಪ್ರಜ್ಞಾಸಾಗರ ಮುನಿಮರ ಆಜಕಿ ಜಯ ಹೋ. ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಆಚಾರ್ಯ ಪ್ರಜ್ಞಾಶ್ರಮಣ ಮಹಾರಾಜರ ದಿವ್ಯ ದರ್ಶನ ನಮಗೆಲ್ಲ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲರೂ ಭಕ್ತಿಭಾವದಿಂದ ಪರಮಪೂಜ್ಯ ಆಚಾರ್ಯ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರ ಮುನಿ ಭಗವಂತರ ದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಜಬಲೋ ಪರಮಪೂಜ್ಯ ಪ್ರಜ್ಞಾಸಾಗರ ಆಚಾರ್ಯ ಮುನಿ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಹೋ. ನಮೋಸ್ತು ಮಹಾರಾಜ, ನಮೋಸ್ತು ಮಹಾರಾಜ, ನಮೋಸ್ತು ಮಹಾರಾಜ, ನಮೋಸ್ತು ಮಹಾರಾಜ, ನಮೋಸ್ತು ಮಹಾರಾಜ. ನಾಗಶ್ರೀಕ ನಮೋಸ್ತು ಮಹಾರಾಜ, ನಮೋಸ್ತು ಮಹಾರಾಜ, ನಮೋಸ್ತು ಮಹಾರಾಜ. ಪ್ರಜ್ಞಾಸಾಗರ್ ಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಜಿ, ಹಮ್ ಲೋಗ್ ಬಹುತ್ ಧನ್ಯ ಹೋ ಗಯೆ ಹೈ ಆಪ್ಕಿ ದರ್ಶನ್ ಪಾಕರ್. ಅಭಿ ಅಭಿ ಅಷ್ಟಕ ಪೂಜಾಷ್ಟಕ ಹೋಗಾ ಮಹಾರಾಜ್ ಜಿ, ಬಾದ್ ಮೇ ಆಪ್ಕಾ ಪಾದ ಪ್ರಕ್ಷಾಲನ್ ಭಿ ಹೋಗಾ, ಆರತಿ ಆಪ್ಕಾ प्रवचन हम चाहिए, हमको आप प्रवचन करके हमारा कर्नाटक लोगों का पहली बार आए हैं महाराज जी, आप धन्य कीजिए. ऐसा करुणामयी महाराज जी की, कर्नाटक का विद्यासागर जी महाराज जी का आप परम शिष्य है, आचार्य जी का पहली बार कर्नाटक में गंधकुटी की आयोजन के ये कार्यक्रम जो है आज अक्षय तृतीया पर आपकी आहार दान भी हमका दर्शन भाग हो गया होता है. इसकी हम लोग ये कर्नाटक लोग को बहुत बहुत धन्य है महाराज जी, आपका दर्शन पाके हम लोग को महान पुण्य आज की पुण्य अवसर पर हर धन्य हो गए महाराज जी. आज अभी पूजाष्टक होगा, पूजाष्टक की बात जयश्री जी होरनाड़ के है, आपकी दर्शन के लिए माता जी जिनवाणी माता जी भी है यहाँ पर. सुबह से शांतिदारा हो रहा है, उगार अभी माता जी तो उगार में उपस्थित है, वो नेमिनाथ भगवान उगार की है. ये पावन सन्निधि में पावन अवसर पर भगवान आदिनाथ की अक्षय तृतीया की पावन अवसर पर आपका आगम आके कर्नाटक भूमि भी धन्य हो गए आप महाराज जी. ये कर्नाटक भूमि जो है वो विद्यासागर आचार्य लीलाचार्य विद्यासागर जी की महाराज की ये पुण्य का धरती भी है. श्रवण बेलगोला में आपको तो महाराज जी जानते होंगे, 1981 में आचार्य लीलाचार्य श्री विद्यानंद जी यहाँ पर पधारे हुए थे, वो इसके सानिध्य में इतना बड़ा मस्तकाभिषेक यहाँ पर हुआ था. आज का ये कर्नाटक जन्मभूमि तो इतना पावन हो गया, आपके दर्शन पाके इतना महान आचार्य का आप हमेशा हम रोज पारस चैनल पे आपका
पवन आशीर्वाद कृतार्थ सूत्र का आशीर्वाद जो हमको मिल रहा है, हम लोग महाराज जी पूजाष्टक होगा, बाद प्रक्षालन के बाद आप हमारा प्रवचन कीजिए, ऐसा मेरा नम्र नम्र त्रिवारो त्रिवारो नमोस्तु महाराज जी, नमोस्तु महाराज जी, नमोस्तु। हाँ, ಮುಂದಿನ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ. ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಆಚಾರ್ಯ ಮುನಿ ಭಗವಂತರ ದರ್ಶನ ಭಾಗ್ಯ ನಮಗೆಲ್ಲ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲರೂ ಈ ದಿನ ನಾವು ಧನ್ಯರಾಗಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾ ಮೊದಲಿಗೆ ಪಂಚಪರಮೇಶ್ವರಿಗಳ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ಭಗವಾನ್ ಆದಿನಾಥರ ಪಾರ್ಶ್ವನಾಥರ ತೀರ್ಥಂಕರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ಸಮೂಹಾರ್ಘ್ಯವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಮಹಾರಾಜರು ಉಪಸ್ಥಿತಿ ಇರೋದರಿಂದ ಅವರನ್ನು ತುಂಬ ಹೊತ್ತು ಕಾಯಿಸೋದಿಲ್ಲ. ನಂತರದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಜರ ಪಾದ ಪ್ರಕ್ಷಾಲನ, ಪಾದ ಪೂಜೆ ಮತ್ತು ಅಷ್ಟದ್ರವ್ಯಗಳಿಂದ ಪೂಜೆ ಮಾಡೋದಿರ್ತದೆ. ಮಾತಾಜಿಯವರ ಉಪಸ್ಥಿತಿ ಇರೋದರಿಂದ ಮಾತಾಜಿಯವರಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಮುಂದೆ ಮಹಾರ್ಘ್ಯ ಮಂಗಳಾರತಿಯೊಂದಿಗೆ ಪ್ರವಚನವನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಉತ್ಸುಕರಾಗಿದ್ದೇವೆ. ಜಯಬಲಾದಿನಾಥ ಭಗವಾನ್ ಕೀ ಜಯ ಹೋ, ಜಯಬಲೋ ಪಂಚಪರಮೇಷ್ಠಿ ಭಗವಾನ್ ಕೀ ಜಯ ಹೋ. ಸರ್ವಸರ್ವಜ್ಞನಾಥ ಸಕಲತನುಭ್ರತಾಂ ಪಾಪ ಸಂತಾಪಹರ್ತ ತ್ರೈಲೋಕ್ಯಾಕ್ರಾಂತಕೀರ್ತೈಕ್ಷತಮದನರಿಭೋಘಾತಿ ಕರ್ಮ ಪ್ರಣಾಶ ಶ್ರೀಮನ್ನಿರ್ವಾಣ ಸಂಪದ್ವರ ಯುವತಿ ಕರಾಲೀಡ ಕಂಠಸ್ಸು ಕಂಠೈ ದೇವೇಂದ್ರೈ ವಂದೇ ಪಾದೋ ಜಯತಿ ಜನಪತೆ ಪ್ರಾಪ್ತ ಕಲ್ಯಾಣ ಪೂಜಾ ಓಂ ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಐ ಮರಮಸ್ಯಾವಸ ಹರಸಿದ್ಧಾಚಾರ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯ ಸರ್ವಸಾಧು ಪಂಚಪರಮೇಶ್ವರಿನತ್ರ ಅವತರತ ಅವತರತ ಆಹ್ವಾನನಂ ಜಯ ಹೋ. ಅತ್ರ ತಿಷ್ಠತಾ ತಿಷ್ಠತಾ ಠಟಾ ಸ್ಥಾಪನಂ ಜಯ ಹೋ. ಅತ್ರ ಮಮ ಸನ್ನಿಹಿತೋ ಭವತ ಭವತ ಷಟ್ ಸನ್ನಿಧೀಕರಣಂ ಜಯ ಹೋ. ಹಾಗೆ ಇವತ್ತು ಮಹಾರಾಜರ ಹರಚರ್ಯೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಮನೆಗಳಿಂದ ಭಾಗವಹಿಸ್ತೇವೆ. ಇದು ಪರಮ ಅವಸರ ಶುಭಾವಸರದ ದಿವಸ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಭಕ್ತಿಭಾವದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಈ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ನಂತರ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರ ಪ್ರವಚನ ನಂತರ ಹರಚರ್ಯೆ ಕೂಡ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಮನೆಗಳಿಗೆ ದರ್ಶನ ಭಾಗ್ಯ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಈಗ ಭಗವಾನ್ ಪಂಚಪರಮೇಶ್ವರಿ ಅಷ್ಟಕವನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ. ಜಲ ತಗೊಳ್ಳಿ ಎಲ್ಲರೂ. ತನುಜಿನ ಮಂದಿರ ಮನ ಕಮಲಾಸನ ತ್ಯಾವರಿ ಚಿನ್ಮಯ ತುಂಗಾಯಜೆ ಪಜಿನ ಕಮ ಪದ ಕಮಲಾನಿ ಸಂಗಾ ಸಿದ್ಧಾಚಾರ್ಯೋಪಾಧ್ಯ ಸುರಸಾಧು ಪಂಚಪರಮೇಶ್ವರಿನ್ ಜನ್ಮ ಜರಾ ಮೃತ್ಯು ವಿನಾಶನಾಯ ಜಲಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಸುಲಲಿತ ಚೇತ್ ಗುಣ ಸುವಾಸಿತ ಚಾದನ ಓ ನಿತ ಪದ ಭಂಗಾಯ ಜೇ ನಕಮ ಪದ ಕಮಲಾನಿ ಸಂಘಾ ಓಂ ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀ ಮೈಮರಂ ಹರ ಸಿದ್ಧಾಚಾರ್ಯೋಪಾಧ್ಯ ಸುರಸಾಧು ಪಂಚಪರಮೇಶ್ವರಿನ್ ಭವತಾಪ ನಿವಾರಣಾಯ ಚಂದನಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಸ್ವಾಹಾ. ಅಕ್ಷಯ ನಿಜ ಗುಣ ಚಕ್ಷುಜಗತ್ರಯ ಅಕ್ಷಯ ಪೂಜ ಅಭಂಗಾಯ ಜೇ ಜಿನಪದ ಕಮಲ ನಿಸಂಗಾ ಓಂ ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀ ಮೈಮರಹಂ ಹರಸಿದ್ಧಾಚಾರ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯ ಸರ್ವಸಾಧು ಪಂಚಪರಮೇಶ್ವರಿನ ಅಕ್ಷಯ ಮೋಕ್ಷಪದ ಪ್ರಾಪ್ತಾಯೇ ಅಕ್ಷತಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಸ್ವಾಹಾ. ಸುಮನ ಶರಹರ ಸುಗುಣ ಸುಸುಂದರ ಷಡ್ಗುಣ ಷಟ್ಪದಿ ಸಂಗಾಯ ಜೇ ಜಿನಪದ ಕಮಲ ನಿಸಂಗಾ ಓಂ ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀ ಮೈಮರ ಮರಸಿದ್ಧಾಚಾರ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯ ಸುರಸಾಧು ಪಂಚಪರಮೇಶ್ವರಿನ್ ಕಾಮವಾಣ ವಿನಾಶಾಯ ಪುಷ್ಪಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಅಕೃತ ಭಾಜನ ಸ್ವಸ್ಥ ಸುಧಾರಸ ಶಾಶ್ವತ ಸ್ವಾದ ಸುಧಂಗಾಯ ಜೇ ಜಿನಪದ ಕಮಲ ನಿಸಂಗಾ ಓಂ ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀ ಮೈಮರ ಮರಸಿದ್ಧಾಚಾರ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯ ಸರ್ವಸಾಧು ಪಂಚಪರಮೇಶ್ವರಿನ್ ಕ್ಷುದಾದಿ ರೋಗ ನಿವಾರಣಾಯ ನೈವೇದ್ಯಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಮೋದಿತ ಲೋಕ ಲೋಕ ಪ್ರಕಾಶಕ ಚಿನ್ಮಯ ಜ್ಯೋತಿಮಯಂಗಾಯ ಜೇ ಜಿನಪದ ಕಮಲ ನಿಸಂಗಾ ಓಂ ರೀಂ
श्री क्लीम ऐमरहम हर सिद्धाचार्योपाध्याय सर्वसाधु पंच परमेष्ठिन अज्ञानांधकार विनाशनाय दीपम निर्वपामिति दोपित दुर्भवा भाव विसंशति व्यापित मोद अनंगाय जे जिनपद कमल निसंगा श्रीं क्लीं ऐमरमर सिद्धाचार्योपाध्याय सर्वसाधु पञ्चपरमेष्ठिन् अष्टकर्मधनाय धूपं निर्वपामिति स्वाहा अनुपम दर्शन ज्ञान सुखामृत अक्षय फल बहु संगाय जे जिनपद कमल निसंगा ओं ह्रीं श्रीं क्लीं ऐमरमर सिद्धाचार्योपाध्याय सर्वसाधु पञ्चपरमेष्ठिन् महामोक्षफल प्राप्तायै फलं निर्वपामिति पावन भूत्रय पात्रिसुखामृत अनहत भाज मृदंगाय जे जिनपद कमल निसंगा ओं ह्रीं श्रीं क्लीं ऐमरमर सिद्धाचार्योपाध्याय सर्वसाधु पञ्चपरमेष्ठिन् अनर्घ्यपद प्राप्तायै अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा शान्तिता भूतल भूत दयाकर लिंगित शिव वधु संगाय जे जिनपद कमल निसंगा ओं ह्रीं श्रीं क्लीं ऐमरमर सिद्धाचार्योपाध्याय सर्वसाधु पञ्चपरमेष्ठिन् सर्वलोक शान्त्यर्थं शान्तिधारां निर्वपामिति स्वाहा मुनिजन मानस प्रासुनि सुखरस जिनपादाम्बुजदङ्गाय जे जिनपद कमल निसङ्गा ओं ह्रीं श्रीं क्लीं ऐमरं हरसिद्धाचार्योपाध्याय सर्वसाधु पञ्चपरमेष्ठिन् अमितसुखपद प्राप्तायै पुष्पाञ्जलिं निर्वपामिति स्वाहा नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयिर्याणं नमो उवज्जायाणं नमो लोये सौवसाहुणं जबलो पञ्चपरमेष्ठि भगवान् की जय हो भगवान् आदिनाथ तीर्थंकरर पूजेयन्नु माड्कोळ्ळोण मुंदे क्षेत्रतीयद प्रयुक्त विशेष प्रवचनवन्न मुनि महाराजर वाणियिंद केळ्ळिक्किदेवे ಈಗ ಭಗವಾನ್ ಆದಿನಾಥರ ಆಹ್ವಾನವನ್ನು ತಗೊಳ್ಳಿ ಶ್ರೀನಾಭಿಪುತ್ರಂ ಗುಣರತ್ನ ಪಾತ್ರಂ ಸುಜ್ಞಾನ ಗಾತ್ರಂ ಪರಮಂ ಪವಿತ್ರಂ ಶ್ರೇಯೋಕಲತ್ರಂ ವರಹೇಮ ಗಾತ್ರಂ ಸದಾದಿದೇವಂ ಜಿನಮರ್ಚಯಾಮಿ ಓಂ ಹ್ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಐಮರಹಂ ಪ್ರಥಮ ತೀರ್ಥಂಕರ ಭಗವಾನ್ ಆದಿನಾಥ ಜಿನೇಂದ್ರ ಅತ್ರ ಅವತರ ಅವತರ ಆಹ್ವಾನನಂ ಜಯ ಹೋ अत्र तिष्ठ तिष्ठ ठट स्थापनम् जय हो अत्र मम सन्निहितो भव भव वषट् सन्निधिकरणम् जय हो चल तगुळि ಶ್ರೀನಾಭೀತನಯಜಿನ ಶ್ರೀವೃಷಭದೇವ ವಿನಯದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸುವೆ ಯುಗದಾದಿ ದೇವ ಪರಿತಾಪ ಪಡುತ್ತಿಹೆನು ಭವಕ್ಷೋಭೆಯಿಂದ ದುರಿತಾರಿಗಳ ಕಳೆದು ಕೊರೆ ಕರುಣದಿಂದ ಕ್ಷೀರೋದಿಯ ದಿವ್ಯ ವರಧಾರೆಯಿಂದ ಚರಣಾಂಬೋಜವ ತೊಳೆವೆ ನತಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಓಂ ಹ್ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಐಮರ ಭಗವಾನ್ ಆದಿನಾಥ ಜಿನೇಂದ್ರಾಯ ಜನ್ಮ ಜರಾ ಮೃತ್ಯು ವಿನಾಶನಾಯ ಜಲಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ನನನಾದಿ ಸಂಕಟಗಳನ್ನು ಸಹಿಸಿ ಸೋತೆ ದಣಿದು ಬಂದಿ ಹೆಸಲಹೋ ದೇವಾ ಜಿನನಾಥ ಮನಸಾರೆ ನವಗಂಧ ಶ್ರೀಚಂದನವನು ನಿನಗರ್ಪಿಸುವೆ ಪಾಪ ಹರಣ ಜಿನ ದೇವಾ ಓಂ ಹ್ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಐಮರಂ ಭಗವಾನ್ ಆದಿನಾಥ ಜಿನೇಂದ್ರಾಯ ಭವತಾಪ ನಿವಾರಣಾಯ ದಿವ್ಯ ಚಂದನಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಸ್ವಾಹಾ ವರ ನಿರ್ಮಲಾಕ್ಷತೆಯ ದಿವ್ಯಾ ಪುಂಜವನು ಪರಿಶುದ್ಧ ಮನದಿಂದ ನಿನಗರ್ಪಿಸುವೆನು ಪರಿಣಾಮ ಶುದ್ಧಿಯನ್ನು ನೀಡೋ ನೀ ನಿಮಗೆ ವರಮೋಕ್ಷ ಲಕ್ಷ್ಮೀಶ ಪರಮಾಜಿನ ದೇವ ಓಂ ಹ್ರೀಂ
ह्रीं श्रीं क्लीं मैमरं भगवान् आदिनाथ जिनेन्द्राय क्षेमोक्षपद प्राप्ताय अक्षतां निर्वपामिति वरकेतकी जाजी मरुगादी दिव्या सुरसुमन गणनर्पिसुवे आदिजिनप मारा मर्दन शूरा जगदैक वीरा करुणादिन्दलि पोरेदु सलहो गंभीरा ओम ह्रीं श्रीं क्लीं मैमरं भगवान् आदिनाथ जिनेन्द्राय कांबाण विनाशनाय दिव्यपुष्पं निर्वपामिति बादाम क्षीराघृत शर्करिया बेरेसी हदवरितो गैदिरुवा सिहि भक्षगडनु मुददी तव चरण कमला कर्पिसुवे मदनारी आदिजिन तोरिनगे कृपया ओम ह्रीं श्रीं क्लीं मैमरं भगवान् आदिनाथ जिनेन्द्राय क्षुदादि रोग विनाशनाय दिव्य नैवेद्यं निर्वपामिति मोहांधकारवनो बहुबेग कळेदु महदाद कैवल्य बेळकानी तोरो सहज सुंदर रत्नमय दीपवन्नु सहस्रनामी निनगे बेळगुवेनु देवा ओम ह्रीं श्रीं क्लीं मैमरं भगवान् आदिनाथ जिनेन्द्राय केवल ज्ञान प्राप्ताय ज्ञानांधकार विनाशाय दिव्य दीपं निर्वपामिति पापांधकार विनाशकने देवा पापाति मिरकले दो सलहो जिन देवा सुपरिमल बीरुति हावर दूप दिंदा अपराजित पूजिसुवे आदि देवा ओम ह्रीं श्रीं क्लीं मैमरं भगवान् आदिनाथ जिनेन्द्राय अष्टकर्मदा नाय दिव्य धूपं निर्वपामिति रागादि विरहितने परमा जयशीला भगवंता करुणा भरणा गुणशीला अगणिता सुखांबो निधिये निनगीन पक्वा पलगळ सूचरणा कर्चिपेनो ओम ह्रीं श्रीं क्लीं मैमरं भगवान् आदिनाथ जिनेन्द्राय महामोक्षफल प्राप्तायै फलं निर्वपामिति कर्मारि दूराजिन महदर्ग्यवनो निर्मलने बेळगुवेनो सकला भवहरण कर्मानाशनगोळिसि पोरे ज्ञानमयने धर्माज्योतिये रक्षिसिन्न अनवरता धर्माज्योतिये रक्षिसिन्न अनवरता ओम ह्रीं श्रीं क्लीं मैमरं भगवान् आदिनाथ जिनेन्द्राय अनर्घ्यपद प्राप्तायै अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा लोकादिनाथ जिनशी आदिनाथ लोकदोळु पसरिसली शांति सौख्य सतत लोकानाथने शुद्ध शांति दारे एरेदु लोकानायक तव चरण पूजिसुवे ओम ह्रीं श्रीं क्लीं मैमरं भगवान् आदिनाथ जिनेन्द्राय सर्व लोक शांत्यर्थं आत्मशांत्यर्थं शांति धारा मापातयामिति आदित्य कोटि प्रकाशाजिन राजा उददी सम गंभीरा श्री वृषभ राजा सदया मोरुति दिव्या सुमना सांजलिया पादा पद्म दोळिरेवे नमिता सुख तेजा ओम ह्रीं श्रीं क्लीं मैमरं भगवान् आदिनाथ जिनेन्द्राय अमित सुखपद प्राप्तायै पुष्पांजलिं निर्वपामिति स्वाहा आदिनाथ जिनेन्द्राय सुरभि सुमनांजलिं निर्वपामिति स्वाहा नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो हायिर्याणं नमो उवझायाणं नमो लोये सवसाहुणं ओम नमो लोये सवसाहुणं जिबलो आदिनाथ भगवान की जय हो हीगा भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर पूजेन ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಮಾತಾಜಿ ನೇಮಿನಾಥ ತೀರ್ಥಂಕರರ ದರ್ಶನವನ್ನ ನಮಗೆಲ್ಲ ಮಾಡಿಸಿದಿರಿ ಭಗವಾನ್ ನೇಮಿನಾಥ ತೀರ್ಥಂಕರರಿಗೆ ಒಂದು ಅರ್ಘ್ಯವನ್ನ ಅರ್ಚನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ತೀರ್ಥಂಕರ ಹಾಗೆ ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡುವ ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡುವ ತೀರ್ಥಂಕರರನ್ನ ಪೂಜೆ ಮಾಡಲಿಕ್ಕಿದೆ ಈಗ ಭಗವಾನ್ ನೇಮಿನಾಥ ತೀರ್ಥಂಕರರ ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅರ್ಘ್ಯವನ್ನ ಬೆಳಗೋಣ ನೇಮಿಜಿನ ಶಿವದೇವಿ ಸಮುದ್ರ ವಿಜಯ ಆತ್ಮಜ ಸುನೀಲಾಭ ದ್ವಾರಾವತಿ ಪುರವರ್ಯೋ ಹರಿವಂಶ ಭವೋರ್ಚತೆ ಶ್ರೀಮಾನ್ ಓಂ ಹ್ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಮೈಮರಂ ಭಗವಾನ್ ನೇಮಿನಾಥ ಜಿನೇಂದ್ರಾಯ ಅತ್ರ ಅವತರಾವತರ ಆಹ್ವಾನನಂ ಜಯ ಹೋ ಅತ್ರ ತಿಷ್ಟ ತಿಷ್ಟ ತಟ ಸ್ಥಾಪನಂ ಜಯ ಹೋ ಅತ್ರ ಮಮ ಸನ್ನಿಹಿತೋ ಭವ ಭವ ವಶಟ್ ಸನ್ನಿಧೀಕರಣಂ ಜಯ ಹೋ ದೇವಾತ್ರೈ ಭುವನೇಶ್ವರ ನೇಮೀಶ್ವರ ಪಾವನ ಗುಣ ಮಂದಿರ ಕೇವಲ ಮಲಬೋಧ ನಿನ್ನ ಪಾ
नेमिनाथ तीर्थंकर परम जिन देवाय अनर्घ्य पद प्राप्ताय मंगल अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा। शांतिं शांतिधारां परिपुष्पांजलि। जबलो नेमिनाथ भगवान की जय हो। पार्श्वनाथ तीर्थंकर आह्वान अर्घ्यवन्न नावु इल्लि बेळगुत्तेवे। ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ಪೂಜೆಗೈತಾ ಇರುವ ತೀರ್ಥಂಕರರನ್ನು ನೀವು ಆಹ್ವಾನ ಮಾಡಿ ಅರ್ಘ್ಯವನ್ನು ಬೆಳಗಿ. ವಾರಣಾಸಿ ನಗರ ನಾಯಕ ವಿಶ್ವಸೇನ ಬ್ರಾಹ್ಮೀ ಕುಮಾರನ ಭವಂ ನಭಶಾಲಿಕಾಂತಂ ಉಗ್ರಾನ್ವಯಾಯ ತಿಲಕಂ ಜಿನಮರ್ಚಯಾಮಿ ಶ್ರೀ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಮಹಿಭೋಗಸಿತಾತ ಪತ್ರಂ. ಓಂ ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಮೈಮರಂ ಭಗವಾನ್ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಜಿನೇಂದ್ರ ಅತ್ರ ಅವತರ ಅವತರ ಆಹ್ವಾನನಂ ಜಯ ಹೋ. ಅತ್ರ ತಿಷ್ಠ ತಿಷ್ಠ ಟಟ ಸ್ಥಾಪನಂ ಜಯ ಹೋ. ಅತ್ರ ಮಮ ಸನ್ನಿಹಿತೋ ಭವ ಭವ ಅವಷಡ್ ಸನ್ನಿಧೀಕರಣಂ ಜಯ ಹೋ. ಪಾರ್ಶ್ವ ಜಿನೇಶ್ವರ ಪಾಹಿ ಸದಾ, ಪಾಹಿ ಸದಾ ಸುಖ ದೇಹಿ ಸದಾ. ಪಾರ್ಶ್ವ ಜಿನೇಶ್ವರ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಜಿನೇಂದ್ರಾಯ ಅನರ್ಘ್ಯ ಪದ ಪ್ರಾಪ್ತಾಯ ಅರ್ಘ್ಯಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಸ್ವಾಹಾ. ಶಾಂತಿಧಾರಾಂ ಪರಿಪುಷ್ಪಾಂಜಲಿ. ಜಿಬಲ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ತೀರ್ಥಂಕರ ಭಗವಾನ ಕೀ ಜಯ ಹೋ. ಶ್ರುತ ಪೂಜೆಯನ್ನು ಆಹ್ವಾನ ಅರ್ಘ್ಯ ಮಾಡೋಣ. ಅಪೌರುಷೇಯಾನ ಕಿಲಾನ ದೋಷಾ ನ ಶೇಷ ವಿದ್ಯಿರ್ವಿಹಿತ ಪ್ರಕಾಶಾನ್ ಪ್ರಕಾಶಿತಾರ್ಥಾನ್ ಪ್ರೇಜೆ ಪ್ರಮಾಣಾಂ ಪ್ರವೇದಯ ದ್ವಾದಶ ದಿವ್ಯ ವೇದಾನ್. ಓಂ ರೀಂ ಶ್ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಐಮರಂ ಶಬ್ದ ಬ್ರಹ್ಮ ಮುಖೋತ್ಪನ್ನ ದ್ವಾದಶಾಂಗ ಸರಸ್ವತೀ ಜಿನವಾಣಿ ದೇವಿ. ಅತ್ರಾವತರವತರ ಆಹ್ವಾನನಂ ಜಯ ಹೋ. ಅತ್ರ ತಿಷ್ಠ ತಿಷ್ಠ ಟಟ ಸ್ಥಾಪನಂ ಜಯ ಹೋ. ಅತ್ರ ಮಮ ಸನ್ನಿಹಿತೋ ಭೋ ಭೋ ವಷಟ್ ಸನ್ನಿಧೀಕರಣಂ ಜಯ ಹೋ. ಆದಿ ಜಿನೇಶನ ಮುಖದಿಂದ ಜನಿಸಿದಳೆ ದಶಾಂಗ ಸರಸ್ವತಿ ಜಿನವಾಣಿ ದೇವಿ. ಅನರ್ಘ್ಯ ಪದ ಪ್ರಾಪ್ತಾಯ ಅರ್ಘ್ಯಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಸ್ವಾಹಾ. ಶಾಂತಿಂ ಶಾಂತಿಧಾರಾಂ ಪರಿಪುಷ್ಪಾಂಜಲಿ. ಜಬಲೋ ಜಿನವಾಣಿ ಮಾತಾ ಕೀ ಜಯ ಹೋ. ಎಲ್ಲ ಗಣಧರ ಪರಮೇಷ್ಠಿಗಳು ಆಹ್ವಾನ ಮಾಡಿ ಅರ್ಘ್ಯವನ್ನು ಬೆಳಗೋಣ. ಯೇನ ಗಾರ ಋಷಯೋ ಯತೀಂದ್ರ ಮುನೀಶ್ವರ ಭವ್ಯ ಭವದ್ವತೀತ ತೇಷಾಂ ಸಮೇಷಾಂ ಪದ ಪಂಕಜಾನಿ ಸಂಪೂಜಯಾಮೋ ಗುಣಶೀಲ ಸಿದ್ಧೈ. ಓಂ ರೀಮರಂ ಸಮ್ಯಕ್ ದರ್ಶನ ಜ್ಞಾನ ಚಾರಿತ್ರ ಪವಿತ್ರ ತರಗಾತ್ರ ಚತುರಶೀತಿ ಲಕ್ಷಶೀಲ ಗುಣ ಗಣಧರ ಚರಣೇಭ್ಯೋ. ಅತ್ರ ಅವತರವತರ ಆಹ್ವಾನನಂ ಜಯ ಹೋ. ಅತ್ರ ತಿಷ್ಠತಾ ತಿಷ್ಠತಾ ಟಟ ಸ್ಥಾಪನಂ ಜಯ ಹೋ. ಅತ್ರ ಮಮ ಸನ್ನಿಹಿತೋ ಭವತ ಭವತ ಷಟ್ ಸನ್ನಿಧೀಕರಣಂ ಜಯ ಹೋ. ಪೂಜಿಪೆ ಗಣಧರನ ಮೋಹನ ಶ್ರೀಜಿನ ಗುರು ಚರಣ ಮುನಿಗಣ ತಿಲಕನೆ ನಿನ್ನಯ ಪಾದಕ್ಕೆ ಅನುಪಮ
समस्त गुरु गणधर चरणेभ्यो अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा शांतिदारां परिपुष्पांजलि। जब लोग गणधर परमेश्वर भगवान की जय हो। परम पूज्य आचार्य ಪ್ರಜ್ಞಾಸಾಗರ ಮಹಾರಾಜರ ದಿವ್ಯ ದರ್ಶನ ನಮಗೆಲ್ಲ ಲಭಿಸಿದೆ. ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರ ಪಾದ ಪೂಜೆಯನ್ನು ಇದೀಗ ನೆರವೇರಿಸೋಣ. ಅಲ್ಲಿ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಇದ್ದಲ್ಲಿ ನಾಗಶೇಖ ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳಿ ಮಹಾರಾಜರ ಪಾದದ ದರ್ಶನ ನಮಗೆಲ್ಲ. ಆಗಲಿ ಅಂತ ಮಹಾರಾಜರ ಪಾದ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡೋಣ. नमोस्तु महाराज जी, नमोस्तु महाराज जी, नमोस्तु महाराज जी। तो इंजीनियर क्या चाहिए था, क्या चाहिए था? गुरु भगवंतर पाद प्रक्षालनेन ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮುಂದಿನ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಿದ್ದೇವೆ. आज का अक्षय तृतीया के पुण्य अवसर पर महाराज जी का हमारा दर्शन भी हो रहा है, पाद प्रक्षालन भी हो रहा है, ये हमारा भाग्य है। तो महाराज जी का हाँ पुकार विन से उनका हमारा प्रवचन भी किया आज हो रहा है। नमोस्तु महाराज जी, नमोस्तु महाराज जी, नमोस्तु महाराज सागर जी, आचार्य श्री प्रज्ञा सागर जी महाराज आज की जय हो। ಎಲ್ಲರೂ ಜಲವನ್ನ ತಗೊಳ್ಳಿ, ಮಹಾರಾಜರ ಪಾದ ಪ್ರಕ್ಷಾಲನೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಸ್ಥಳದಿಂದ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಪೂಜೆಯ ಮಾಡುವೆನು ಮುನಿವರ ಪಾದವ ಭಕ್ತಿಯಲಿ, ಪೂಜಿಸಿ ನಿರ್ಮಲ ಜಲದಲ್ಲಿ ನಾನು ಚರಣವ ತೊಳೆಯುತ್ತಲಿ, ಪೂಜಿಸಿ ನಿರ್ಮಲ ಜಲದಲ್ಲಿ ನಾನು ಚರಣವ ತೊಳೆಯುತ್ತಲಿ, ಪ್ರಜ್ಞಾಸಾಗರ ಮುನಿ ಚರಣೇಭ್ಯೋ ಪಾದ ಪ್ರಕ್ಷಾಲನ ಕರೋಮಿ ಸ್ವಾಹಾ. ಜಯ ಹೋ ಮಹಾರಾಜ, ಜಯ ಹೋ. ಗಂಧ ಚಂದನ ಇದ್ದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಜರ ಚರಣದಲ್ಲಿ ಗಂಧ ಲೇಪನ ಮಾಡೋಣ. ಸುಂದರ ಚರಣರನು ಜಿನರನು ಬಂಧುರ ಜ್ಞಾನರನು, ಚಂದನ ಮಿಶ್ರಿತ ಗಂಧವನರ್ಚಿಸಿ ವಂದಿಸಿ ಪೂಜಿಪೆನು, ಚಂದನ ಮಿಶ್ರಿತ ಗಂಧವನರ್ಚಿಸಿ ಅಂದದ ಚರಣವ ಪೂಜಿಪೆನು. ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಪ್ರಜ್ಞಾಸಾಗರ ಮುನಿಚರಣೇಭ್ಯೋ ಗಂಧ ಪ್ರಕ್ಷಾಲನ ಕರೋಮಿ ಸ್ವಾಹಾ. ಮುನಿ ಮಹಾರಾಜರ ಚರಣದ ಮೇಲೆ ಪುಷ್ಪವೃಷ್ಟಿಯನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಿದೆ, ಎಲ್ಲರೂ ಪುಷ್ಪವನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ. ಮದನ ವಿದೂರರನು ಮುನಿವರ ಸದಯ ಭರಿತರನು, ಮದನನ ಕಾಟವನೀಗಲೂ ಅರ್ಚಿಪೆ ವಿಧ ವಿಧ ಸುಮಗಳನು, ಮದನನ ಕಾಟವನೀಗಲೂ ಅರ್ಚಿಪೆ ವಿಧ ವಿಧ ಸುಮಗಳನು. ಓಂ ಶ್ರೀ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಪ್ರಜ್ಞಾಸಾಗರಾಚಾರ್ಯ ಮುನಿ ಚರಣೇಭ್ಯೋ ಪುಷ್ಪವೃಷ್ಟಿಂ ಕರೋಮಿ ಸ್ವಾಹಾ. ಮಹಾರಾಜರ ಚರಣದ ಮೇಲೆ ನಾವೆಲ್ಲ ಪುಷ್ಪವೃಷ್ಟಿಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅನ್ನೋ ಭಾವನೆಯಿಂದ ಪುಷ್ಪವನ್ನ ಮಹಾರಾಜರ ಚರಣಕ್ಕೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈಗ ಜಲಾದಿ ಎಂಟು ದ್ರವ್ಯಗಳಿಂದ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರ ಅಷ್ಟಕವನ್ನ ಮಾಡೋಣ. ಕರ್ಮ ವಿಮುಕ್ತರನು ಮುನಿವರ ನಿರ್ಮಲ ಚರಿತರನು, ಕರ್ಮ ಕಲಂಕವ ಕಳೆಯಲು ಎರೆಯುವೆ ನಿರ್ಮಲ ಸಲಿಲವನು, ಕರ್ಮ ಕಲಂಕವ ಕಳೆಯಲು ಎರೆವೆನು ನಿರ್ಮಲ ಸಲಿಲವನು. ಓಂ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಆಚಾರ್ಯ ಮುನಿ
प्रज्ञाश्रमण मुनि चरणेभ्यो जन्म जरा मृत्यु विनाशनाय जलम निर्वपामिति स्वाहा। सुंदर चरणरनो मुनिवर बंधुर ज्ञानरनो चंदन मिश्रित गंधवन अर्चिसि वंदिसि पूजिपेनो चंदन मिश्रित गंधवन अर्चिसि चरणव पूजिपेनो। ओम रीम परम पूज्य आचार्य प्रज्ञाश्रमण प्रज्ञासागर मुनि महाराज चरणेभ्यो चंदनम निर्वपामिति। अक्षय ज्ञानरनो मुनिवर मोक्ष सुरमणरनो अक्षय पदविय नीडुव दिव्य अक्षते अर्चिपेनो अक्षय पदविय नीडुव दिव्य अक्षते अर्चिपेनो। ओम रीम परम पूज्य प्रज्ञासागराचार्य मुनि चरणेभ्यो अक्षय पद प्राप्तायै अक्षतां निर्वपामिति स्वाहा। मदन विदुररनो मुनिवर सदयाभरितरनो मदनन काटव नीगलु अर्चिपे विध विध सोमगळनो पादके अर्चिसि पूजिपेनो। ओम रीम परम पूजाचार्य प्रज्ञश्रमणा मुनि महाराज प्रज्ञासागर मुनि चरणेभ्यो कामबाण विनाशाय पुष्पं निर्वपामिति स्वाहा। परम पवित्ररनो मुनिवर परम गंभीररनो घोर क्षुदयादि रोगवनीगलु चरुगळ अर्चिपेनो। ओम रीम परम पूज्य प्रज्ञासागराचार्य मुनि चरणेभ्यो क्षुदादि रोग निवारणाय नैवेद्यं निर्वपामिति स्वाहा। मानविरहितरनो मुनिवर ज्ञान सुकिरणरनो प्रज्ञासागराचार्य मुनि चरणेभ्यो अज्ञानांधकार विनाशनाय दीपं निर्वपामिति। मुक्ति प्रदातरनो मुनिवर शक्ति स्वरूपरनो भक्ति अपरदोळु धूपव बिळगुता मुक्तिय बेडुविनो मुक्तिय पदगळ बेडुविनो। ओम रीम आचार्य प्रज्ञाश्रमण प्रज्ञासागर महाराज चरणेभ्यो धूपं निर्वपामिति स्वाहा। सिद्ध स्वरूपरनो मुनिवर शुद्ध प्रबुद्धरनो शुद्ध सुपलगळ नर्चिसि बेडुवे सिद्ध सुपदवियनो शुद्धात्मन मंगल भवनवनो। ओम रीम परम पूज्य आचार्य प्रज्ञाश्रमण मुनि महाराज चरणेभ्यो महामोक्ष फल प्राप्तायै फलं निर्वपामीति स्वाहा। मंगलदातरनो मुनिवर मंगल महिमरनो मंगल सुखगळ बेडुत बिळगुवे मंगल आर्यवनो परम महामंगलार्यवनो। ओम रीम परम पूज्य आचार्य प्रज्ञासागर मुनि महाराज चरणेभ्यो अनर्घ्य पद प्राप्तायै मंगल अर्घ्यं निर्वपामेति स्वाहा। आचार्य प्रज्ञासागर मुनि महाराज चरणेभ्यो अर्घ्यं निर्वपामेति स्वाहा। शांतिधारां निर्वपामेति स्वाहा। प्रज्ञासागर मुनि महाराज चरणेभ्यो शांतिधारां परिपुष्पांजलिं निर्वपामेति स्वाहा। जबलो परम पूज्य आचार्य प्रज्ञासागर मुनि महाराज की जय हो। नमोस्तु महाराज जी। नमोस्तु महाराज जी। नमोस्तु महाराज जी। नमोस्तु महाराज जी। नमोस्तु नमोस्तु नमोस्तु। आज की ये शुभ अवसर पर अक्षय तृतीया के शुभ अवसर पर महाराज जी की हमको प्रवचन की मुकारविंद से प्रवचन सुना है। ऐसे गंध कुटीर की वजह से मैं नागेश्वर जी बैंगलोर के और पूरे कर्नाटक के श्रावक श्रावक के तरफ से महाराज जी को त्रिका नमोस्तु नमोस्तु करते हुए विनंती की करती हूँ महाराज जी।
नमोस्तु महाराज जी, नमोस्तु। सावेश्वरचक्षुर्विश्वोचितः सतां समग्रविद्यात्मबपु निरञ्जनाम् शुनातु चेतो मम नाभिनन्दनो जिनो जिच्छुल्लकवादिशासनः ओम ब्रीम श्री आदिनाथ नमो नमः। युगादि तीर्थंकर श्री आदिनाथ भगवान ने की जय हो। आसन नायक भगवान महावीर स्वामी की जय हो। परमपुर चारित्रकूर्ति आचार्य श्री शांति सागर जी महाराज जी की जय हो। परमपुर आचार्य गुरुदेव श्री विद्यानंद जी महाराज जी की जय हो। हेलो आचार्य श्री प्रज्ञा सागर जी महाराज की जय हो। आज पावन पुनीत अवसर अक्षय तृतीया महापर्व का है। हमारे इस युग के प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ जिनकी आज प्रथम पारणा महोत्सव है, आज का दिन पावन हुआ जब भगवान जब आदिनाथ स्वामी को प्रथम आहार की पारणा हुई। अब तक किसी को ज्ञान नहीं था कि जैन मुनियों को किस प्रकार से आहार दान दिया जाता है इस युग में, और आदिनाथ का जब प्रथम आहार हुआ तो सभी को ज्ञात हुआ कि इस प्रकार से भगवान का तीर्थंकरों का मुनिराजों का आहार होता है। महामुनिराज किस विधि से आहार लेते हैं इसका ज्ञान भी हुआ। जैसे कि सबको ज्ञात है कि आदिनाथ प्रभु ने दीक्षा लेते ही 6 महीने तक आत्म साधना में बैठ गए थे। यह नियम है कि जो भी तीर्थंकर प्रथम बार आत्म साधना में बैठते हैं और आहार को जब उठते हैं तो उतने दिन बाद ही बार बार वो उठते हैं। जैसे किसी तीर्थंकर ने 3 दिन की साधना की और आहार को उठे, यदि पुनः आहार को उठते हैं महामुनिराज तो 3 दिन बाद ही उठेंगे। ऐसे ही हमारे महामुनिराज आदिनाथ ऋषभदेव 6 महीने की साधना में बैठे, आहार को निकले और आहार की विधि ज्ञात न होने के कारण लोगों को वो पुनः 6 महीने के लिए साधना में चले गए। जब वो पुनः आहार के लिए आते हैं तो 8 दिन और लग जाते हैं। इस प्रकार से 1 वर्ष 8 महीना आत्मानुशासन में लिखा है, चुरा 6 महीने तक उनको आहार नहीं मिला। राजा श्रेयांश को ज्ञात हुआ और जैसे उन्होंने अपने महल से देखा पूर्व भाव का उनको याद आया और उन्हें आहार दान दिया। महानुभाव ये श्रवण संस्कृति जो है एक अत्यंत अद्भुत संस्कृति है जहां पर आत्मा को परमात्मा बनाने सिखाया जाता है। हम सभी लोग बड़े सौभाग्यशाली हैं ऐसे भगवान आदिनाथ की श्रवण संस्कृति को पा करके, जहां पर हम सब लोग अपना आत्म कल्याण कर सकते हैं। आज के दिन हमें छोड़ना सिखाया गया कि हमने जोड़ना तो बहुत सीखा है पर छोड़ना नहीं सीखा। हमारे ऋषभ देव ने भगवान ने त्याग करना सिखाया है कि हमने जो भी बुद्धिपूर्वक पकड़ रखा है उसका हमें त्याग करना है। हमारी आत्मा के अलावा हमारा कोई कुछ नहीं है इस प्रकार का ज्ञान कराया। भेद विज्ञान के बल से आत्मा को परमात्मा बनाया जा सकता है ऐसा आदिनाथ भगवान ने सिखाया। आदिनाथ जो थे वो धर्म प्रवर्तक के साथ साथ युग प्रवर्तक भी रहे।
उन्होंने सृष्टि में लोगों को कैसे जीना है पहले इसकी कला सिखाई और बाद में मोक्ष मार्ग में कैसे चलना है इसकी कला भी सिखाई। असी मति कृषि आदि अनेक प्रकार की षट कलाएं सिखा करके लोगों को जीवन जीने की कला सिखाई। 72 कलाएं होती हैं, उसमें से एक कला तो आत्मा के उद्धार के लिए होती है और बाकी शेष कलाएं जो हैं वो जीवन में जीविका जीने के लिए हुआ करती है। कला 72 की तामे दो सरदार, एक जीव की जीविका एक जीव का उद्धार। इस प्रकार से जीवन के उद्धार और आत्मा के उद्धार दोनों का उद्धार कैसे हो ऐसे प्रथम तीर्थंकर हुए। अपने पुत्रों को उन्होंने शिक्षाएं दी, पुत्रियों को शिक्षाएं दी, देश नगर आदि की स्थापनाएं की, पुत्रों के नाम से ही देश के नाम रखे। बड़े पुत्र का भरत के नाम से देश का नाम भारत रखा। तो आदिनाथ की जो संस्कृति है यदि देखा जाए तो उसके माध्यम से ही हमें पूरे संस्कृति का ज्ञान होता है। उनके परिवार में प्रत्येक जीव मोक्षगामी जीव हुए। कितना सौभाग्यशाली वह परिवार रहा जहाँ पर प्रत्येक जीव जो है मोक्ष की रखता हो। ऐसे परमात्मा आदिनाथ प्रभु को पाकर के हम सभी धन्य हैं। मेरा यह भाव है कि हमें आदिनाथ भगवान के परिवार से बहुत शिक्षाएं लेना चाहिए। जहाँ वो संसार मार्ग भी दिखा रहे हैं, जहाँ वो मोक्ष मार्ग भी दिखा रहे हैं, और दोनों मार्गों में बहुत ही संतुलित है, संयमित है। ऐसे आदिनाथ भगवान के परिवार से हमें बहुत शिक्षाएं लेना चाहिए। जहाँ 83 लाख वर्ष पूर्व तक परिवार में रह करके उन्होंने सृष्टि में कैसे लोगों को जीना है यह सिखाया, और 1000 वर्ष शेष मात्र जब उनकी जीवन की आयु शेष रही तब वह तप के मार्ग में निकले, साधना के मार्ग में निकले, और उन्होंने 1000 वर्ष जो साधना की वो अद्भुत साधना थी। महानुभाव पूरे ब्रह्मांड में उन्होंने विहार किया, पूरे इस देश विदेश में जाकर के धर्म प्रभावना की, लोगों को सत ज्ञान दिया, सत मार्ग दिया, जीवन जीने की कला सिखाई। कैसे वह आत्मा भगवान बन सकती है इनका उन्होंने बहुत ही सरलतम उपदेश दिया। उन्होंने कहा अणुव्रत और महाव्रत ये मोक्ष मार्ग है। अणुव्रत जो ग्रस्त जो श्रावक है वो धारण करता है, महाव्रत जो है वो मुनिराज धारण करते हैं। ये दो ही मोक्ष मार्ग हैं जिससे आत्मा पवित्र हो सकती है, पावन हो सकती है। ऐसे अणुव्रत महाव्रतों का हमें जो उपदेश प्राप्त हुआ है ये अद्भुत है। इस व्रतों के माध्यम से ही हम अपने कर्मों की निर्जरा कर सकते हैं, अपने पापों का क्षय कर सकते हैं, पुण्य की वृद्धि कर सकते हैं, शुद्धोपयोग में चल सकते हैं, शुद्धोपयोग की प्राप्ति कर सकते हैं। ऐसे प्रभु आदिनाथ भगवान का आज देखिए आहार प्रथम पारणा हुई। आप देखिए कर्म का उदय जो है किसी को छोड़ता नहीं है, यह भी शिक्षा हमें लेना है। चाहे वो सामान्य मनुष्य हो और चाहे वह साक्षात मोक्ष जाने वाला जीव भी क्यों ना हो, एक छोटी सी गलती किसी को नहीं छोड़ती है। ऋषभदेव राजा ने महाराज काल में जो उपदेश दिया था बैरों के मुख में छीका बांधने का, वह कर्म का उदय उनके मुनि पर्याय में उदय आया कि उन्हें भी 6 महीने तक आहार ग्रहण नहीं मिला आत्म साधना काल के बाद। देखिए पुण्यात्मा का भी जब पाप का उदय आता है तो कोई साथ नहीं देता है। स्वधर्म इंद्र जो चपरासी की तरह गर्भ कल्याणक के आने के पूर्व से लेकर के मोक्ष कल्याणक तक भगवान के साथ रहा, लेकिन जब आहार की बेला आई तो किसी भी देवी देवता का बुद्धि नहीं चला और वो अपने देवों पर्याय में मग्न रहे और यहाँ पर इनका मुनिराज का आहार नहीं हो रहा। स्वधर्म इंद्र ने तो बहुत आहार देखे होंगे, बहुत जगह पंच आश्चर्य भी किए होंगे, लेकिन महानुभाव जब अपना स्वयं का कर्म का उदय आता है तो अपने लोगों की बुद्धि भी नहीं चलती है, अपने लोग भी साथ नहीं देते हैं,
ध्यान रखना इनमें उन लोगों की गलती नहीं है, अपने ही पाप कर्म का उदय होता है जिससे खास लोग जो होते हैं वो अपरिचित से हो जाते हैं। ऐसा हमें आदिनाथ भगवान के इससे शिक्षा लेना है कि हमारा कितना भी कर्म का उदय आए हमें अपनी साधना से डिग नहीं होना है, अपने में स्थिर रहना है, अपने स्वभाव में स्थिर रहना है। आज बहुत सुंदर यहाँ पर आप लोगों ने पूजा पाठ की, माता जी भी विराजमान है, नाम तो नहीं पता है पर बहुत भक्तिभाव से नेमिनाथ भगवान के समोषण में बैठी हुई जिनवाणी माता जी, तो बहुत सुंदर भक्ति कर रहे हैं और आप लोग की सब लोगों की भक्ति देखकर के मन बड़ा संतुष्ट हुआ। जो पूजा गा रही थी बहुत सुंदर स्वर में गा रही थी, उनका नाम तो पता नहीं पर बहुत सुंदर पूजा कराई और तनुजन मंदिर मन कमलासन त्यावरी चिन्ह में उतंग कितना सुंदर भावस्तक पढ़ा गया अष्ट द्रव्य का, बहुत मन आनंदित हुआ। आचार्य विद्यानंद महाराज जी ये जो भावस्तक है इसको बहुत गाया करते थे और हम लोगों को बहुत कंठस्थ कराया करते थे कि इसको गाओ, कितनी भाव पूजा कितनी सुंदर है। और आज आप लोग के मुख से सुनकर के मुझे बहुत ही आनंद हुआ। आप लोग की भक्ति इसी प्रकार से बनी रहे। दंदकुटी परिवार जिन्होंने यह प्रोग्राम आयोजन कराया है, इसी प्रकार के कार्यक्रम प्रोग्राम करा करके आप सबको हर मार्ग में लगाए। आज अक्षय तृतीया है, आप सब लोग आहार दान तो दे नहीं पा रहे हैं इस कोरोना काल में, लेकिन अनुमोदना करें जहां जहां भी हमारे मुनिराजों का आहार चल रहा हो वो निर्विघ्न हो, निरंतराय हो, उनकी साधना उच्च कोटि की हो और वो अपने मोक्ष मार्ग को प्रशस्त करें, अपने आत्मा में भगवत्ता प्रकट करें, ऐसी मंगल कामना करें। ध्यान रखना अनुमोदना का फल भी बहुत बड़ा फल होता है। आदिनाथ के कुल में जो भरत बाहुबली अनंत वीर आदि जो पुत्र उत्पन्न हुए वो अनुमोदना के फल से ही उत्पन्न हुए। जंगल में त्रिंश पर्याय में रहने वाले वो जीव थे, एक मुनिराज का आहार दान की अनुमोदना की क्योंकि उनको जो जाति स्मरण हो गया था, हमने पूर्व भाव में मुनिराज देखे पर हमने आहार दान नहीं दिया। अहो हम यदि आज श्रावक होते मनुष्य होते तो हम भी मुनिराज को मंगल आहार दान देते और ऐसी मंगल अनुमोदना करने मात्र से वह कुछ भव बाद ऐसे कुल में पैदा हुए जहां सभी मोक्षगामी हुए, जहां भारत के नाम से भारत देश ऐसे भारत पैदा हुए और जहां पर बाहुबली भगवान कामदेव बाहुबली भगवान जिनके नाम से आज सारे विश्व में जैन धर्म की प्रभावना है। आचार्य विद्यानंद महाराज ने भगवान बाहुबली महामस्त का अभिषेक करा करके विश्व में जिन शासन की जिन धर्म की प्रभावना की ऐसे बाहुबली भगवान, अनंत वीर आदि जिन्होंने सर्वप्रथम मोक्ष की प्राप्ति पाई, ऐसे जो आहार की अनुमोदना करने मात्र से मोक्षगामी और बड़े बड़े पदों में प्राप्त हुए, तो आज के दिन हम सब लोगों को आहार दान की अनुमोदना करना चाहिए। जिस गांव में मुनिराज नहीं होते हैं, पुरानी परंपरा थी अपने दरवाजे अपने घर के बाहर वह मुनिराज का चित्र बना करके उनको रस या खीर खिला करके वह अनुमोदना करते थे कि जैसे कोई मुनिराज हमारे घर में ही आकर के आहार ग्रहण कर रहे हैं। महानुभाव भावना भवनाशनी, भाव से ही हमारे कर्मों का क्षय होता है, हमारे अंदर श्रद्धा होना चाहिए। आचार्य कुंद स्वामी ने रैणसार ग्रंथ में एक बहुत सुंदर बात कही है, जो मुनिराज को आहार दान देता है वो संसार के समस्त सुखों को भोग करके परंपरा से निर्माण को प्राप्त होता है। यहाँ तक बहुत सुंदर बात कही है, मुनिराज के बचे हुए शेष अन्न को जो ग्रहण करता है प्रसाद के रूप में, आहार में जो अन्न बचता है भोजन बचता है और उसको प्रसाद के रूप में जो ग्रहण करता है, जो मुनि भक्त विशेषम ऐसा उन्होंने सूत्र कहा है, वो संसार के समस्त सुखों को भोग करके मतलब अच्छे अच्छे पदों में रह करके और फिर परंपरा से मोक्ष को प्राप्त करते हैं, ये बहुत अद्भुत बात है। मैंने चिंतन किया कि मुनिराज के प्रसाद से कैसे मोक्ष की प्राप्ति हो सकती है। महानुभाव
प्रसाद वही ग्रहण करता है जिसको मुनि पर श्रद्धा होगी, आस्था होगी। जिसको वेतराग धर्म पर आस्था होगी वही चौके से मुनिराज का प्रसाद ग्रहण करता है। और श्रद्धा है इसका मतलब सम्यक दृष्टि है, और सम्यक दृष्टि है इसका मतलब है वह समस्त सुखों को भोग करके वह मुक्ति को जरूर प्राप्त करेगा। यह है मंगल भावना आचार्य कुंदन स्वामी ने रैंड शरण बताई। आज की वही है आहार दान की अनुमोदना। चार प्रकार के दान में आहार दान सर्वश्रेष्ठ दान कहा गया है। आहार दान दे दिया समझ लो औषध दान दे दिया, आहार दान दे दिया मतलब अभय दान भी दे दिया, और आहार दान दिया मतलब ज्ञान दान भी हो गया, क्योंकि आहार दान से ही सब कुछ की रक्षा होती है। मुनिराज के तन की रक्षा और चेतन की रक्षा दोनों ही आहार दान से होती है। आप सब लोग इस प्रकार के जब भी आपके नगर में कोई मुनिराज आए सर्वप्रथम आहार दान जरूर दें। मैं चाहता हूं आज जितने लोग भी सुनने वाले हैं अवक्ष का सेवन आज ना करें, रात्रि भोजन ना करें, गलत वस्तु का सेवन ना करें, बाजार का सेवन ना करें, शुद्ध भोजन आज घर में बनाएं। और यह मंगल भावना भाएं आप घर के सामने प्रेक्षा करें, खड़े होकर के मुनिराज का इंतजार करें, त्यागी व्यक्तियों का इंतजार करें, और वो ना आए तो फिर आप लोग भोजन ग्रहण करें। आपको एक मुनिराज का आहार ग्रहण करने का भाव मिलेगा आपको ऐसी अनुमोदना करने से। महानुभाव आप सब लोगों को मेरा बहुत बहुत मंगल आशीर्वाद है। गंध कुटी के जितने भी सदस्य मेंबरगण हैं उन सबको आशीर्वाद है। नाम तो मुझे किसी का पता नहीं है, पर कर्नाटक महाराष्ट्र जो भी सभी लोग देश विदेश से जुड़े हुए हैं उन सभी को मेरा बहुत बहुत मंगल आशीर्वाद है। आप सब लोग इसी तरह से देव सास गुरु की भक्ति में लीन रहें, और जो भी धार्मिक त्योहार आते हैं उनमें बढ़ चढ़ करके हिस्सा लेकर के अपने आत्मा को पवित्र करें, विशुद्ध करें, ऐसी मेरी मंगल भावना। आप सब लोग धर्म ध्यान में रहें। माता जी को मंगल आशीर्वाद, गंधकुटी के सभी सदस्यों को मंगल आशीर्वाद, और जो पूजा कर रहे थे नमः स्वाहा, बीतमूर्तये नमः स्वाहा। శిబిలో ఆచార్య ప్రజ్ఞాసాగర ముని మహారాజుకి జై హో. ఎల్లరూ సేరి ఒందు గురు భక్తియన్న మాడోణ. రోమ్ రోమ్ సే నిక్లే గురువర్ నామ తుమారా, ఓ నామ తుమారా. परम दिगंबर मुनिवर देखे। हाँ महाराज कन्नड़ दली मातड़ बेकुंत एल्लरु केळ्कोंड कन्नड़ में आशीर्वाद दीजिए महाराज जी। ಹೌದು ಎಲ್ಲಾ ಗಣ ಸವಿ ಆಶೀರ್ವಾದ ಕನ್ನಡ ಆಶೀರ್ವಾದ ಗಳು ಹಾ ನಮಸ್ತೆ ಮಹಾರಾಜ್ ನಮಸ್ತೆ ಮಹಾರಾಜ್ ನಮಸ್ತೆ ಮಹಾರಾಜ್ ನಮಸ್ತೆ ಮಹಾರಾಜ್ ನಮಸ್ತೆ ಮಹಾರಾಜ್ ಸರ್ವ ಭಾಷಾಮಯಿ ಜಿನವಾಣಿಯ ತರ ಮಹಾರಾಜರು ನಮಗೆಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದ ಆಶೀರ್ವಚನವನ್ನ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಭಕ್ತವೃಂದದ ಪರವಾಗಿ ಒಂದು ಗುರುಭಕ್ತಿಯನ್ನು ಮಾಡೋಣ. ಪರಮ ದಿಗಂಬರ ಮುನಿಗಳ ಕಂಡರ್ ಹೃದಯವು ಹರುಷಿತವಾಗುವುದು ಆನಂದಾತಿಶಯವಾಗುವುದು ಸಮ್ಯಕ್ ದರ್ಶನವಾಗುವುದು ಅಹಾ ಸಮ್ಯಕ್ ದರ್ಶನ ಸುವ
महाराज की जय हो, जय हो। नमोस्तु महाराज जी, 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 नमोस्तु महाराज जी। अब आहार के लिए जाएंगे हम लोग, ठीक है ना? हाँ महाराज जी, नमोस्तु 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 महाराज जी। ಆಹಾರ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೊರಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರ ಆಹಾರ ನಿರಂತರಾಯವಾಗಿ ಆಗಲಿ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಬೇಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಭಗವಾನ್ ಆದಿನಾಥರ ಪ್ರಥಮ ಆಹಾರದ ದಿನವಾದ ಇಂದು ಮುನಿ ಮಹಾರಾಜರುಗಳು ಹಾಗೂ ಆರಿಕಾ ಮಾತಾಜಿಯರು ಎಲ್ಲ ತ್ಯಾಗಿ ವೃಂದದ ಆಹಾರ ಭಾಗ್ಯ ನಿರಂತರಾಯವಾಗಿ ಆಗಲಿ. ಎಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಜಾಗದಿಂದ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಬೇಡಿಕೊಳ್ಳೋಣ. ಹಾಗೆ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಮಾತಾಜಿಯವರ ಒಂದು ಅರ್ಘ್ಯವನ್ನ ಬೆಳಗಿ ಮಾತಾಜಿಯವರು ಭಕ್ತಿಯನ್ನ ಮಾಡೋಣ. ಮಾತಾಜಿ ಮಾತಾಜಿಯವರು ನಮ್ಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಪ್ರತಿದಿನ ಏಳುವರೆಗೆ ಮಹಾಶಾಂತಿದಾರ ನಡೆಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರ ಮುಖಾರವಿಂದ ಮಹಾಶಾಂತಿದಾರ ಕೇಳುವಂತಹ ಮತ್ತು ಆ ಭಗವಂತನ ನೋಡುವಂತಹ ಭಾಗ್ಯ ಅನ್ನ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಂತ ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತಾಜಿಯವರ ಪ್ರಜ್ಞಾಶ್ರಮಣಿ 108 ಜಿನವಾಣಿ ಮಾತಾಜಿಯವರ ಚರಣ ಕಮಲಗಳ ತ್ರಿವಾರ್ಕು ನಮೋಸ್ತಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಮಾತಾಜಿಯವರಲ್ಲಿ ನಾನು ವಿನಮ್ರವಾಗಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತೀನಿ. ಎರಡಕ್ಕೂ ಪ್ರವಚನಗಳ ನುಡಿಗಳನ್ನು ಆಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಈಗ ಮಹಾರಾಜರು ಮಾಡಿದ್ರಲ್ವಾ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು 11:30 ನಿಮ್ಗೆ ಪೂಜೆ ತೋರಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ಲಾ ಅವಸ್ಥೆ. ಆಯ್ತು, ಯಾಕಂದ್ರೆ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ, ಈಗ ಆಚರಿಸಿ ಮಾಡಿದಾರಂದ ನಾವು ಆಶೀರ್ವಾದ ತಮಗೆ ತಮ್ಮ ಸದ್ಗುರು ಮಾತಾಜಿಯವರಿಗೆ ಒಂದು ಅರ್ಘ್ಯವನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ. ಮಾತಾಜಿಯವರಿಗೆ ಅರ್ಘ್ಯವನ್ನು ಬೀಳತ್ತ ಒಂದು ಭಕ್ತಿ. ವಂದಾಮೆ ಮಾತಾಜಿ, ವಂದಾಮೆ ವಂದಾಮೆ ಮಾತಾಜಿ, ವಂದಾಮೆ ಮಾತಾಜಿ, ವಂದಾಮೆ ಮಾತಾಜಿ. ಆರಿಕ ಮಾತಾಜಿ ಚರಣ ಕಮಲಗಳ ಭಕ್ತಿ ತಪಸ್ವಿನಿ ಆರಿಕಾ ಜಿನವಾಣಿ ಮಾತಾಜಿ ಚರಣ ಕಮಲೇಭ್ಯೋ ಅರ್ಘ್ಯಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಸ್ವಾಹಾ. ಶಾಂತಿಧಾರಾಂ ಪರಿಪುಷ್ಪಾಂಜಲಿ. ವಂದಾಮಿ ಮಾತಾಜಿ, ಪೂಜೆಯನ್ನು ನಡೆಸಿಕೊಟ್ಟು ಮಹಾರಾಜರ ಉಪದೇಶವನ್ನು ಕೇಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ರಿ. ಇವಾಗ ತಾವೆಲ್ಲರೂ ಈಗ 9:30 ಮಹಾರಾಜರಾಗ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಆಹಾರ ಕೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಅಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ಅನುಮೋದನೆ ಮಾಡ್ಬೇಕು. ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಶ್ರೀಯಾಮತ್ ಕುಮಾರ ಕೋಲಾಹಲ ನಡೆದಿತ್ತು ಅವಾಗ ಆದಿನಾಥ್ ಭಗವಾನ್ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಓಹೋ ಧನ್ಯನಾದ ನಾನು, ಇಂತ ಈ ಮಹಾರಾಜರನ್ನ ನಾನು ಯಾವಾಗ ನೋಡಿದ್ದೆ ಅಂತ ಹಿಂದಿನೆಲ್ಲ ಜಾತಿ ಸ್ಮರಣೆ ಆಗತ್ತೆ. ಅವಾಗ ಹೇ ಸ್ವಾಮಿ ನಮೋಸ್ತು ನಮೋಸ್ತು ಅತ್ರ ಅತ್ರ ತಿಷ್ಟ ತಿಷ್ಟ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರನ್ನ ಪಡಗಾನ್ ಮಾಡ್ತಾರ. ಅವಾಗ ಇಷ್ಟವ್ರು ಬಂದು ನಿಂತ ತಕ್ಷಣ ಇಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗ್ತದಂದ್ರೆ
ಶ್ರೇಯಾಂಶ್ ಕುಮಾರರಿಗೆ ಇಬ್ರು ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಮತ್ತು ಭಾಬಿ ಎಲ್ಲರೂ ಪಡಗಾನಕ್ ನಿಂತಿರ್ತಾರ. ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗಂತೆ ಅವ್ರ ನಿಂತ ತಕ್ಷಣ ಅವ್ರ ಪಾದದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಪೂರ ತಲೆ ಹಚ್ಚಿ ಅವ್ರ ಕೂದಲಿಂದ ಅವ್ರ ಪಾದದ ಪರಿಮಾರ್ಜನೆ ಆಗುತ್ತೆ. ಕಣ್ಣಿನ ಆನಂದ ಬಾಷ್ಪದಿಂದ ಅವರ ಪಾದ ಪ್ರಕ್ಷಾಲನೆ ಆಗುತ್ತದೆ. ಇಷ್ಟು ರೋಮಾಂಚಿತ ಆಗ್ತದೆ ಆ ಭಗವಾನ್ರು ತೀರ್ಥಂಕರ ಮುನಿ ಮಹಾರಾಜ್ರವರಲ್ಲಿ ಆಹಾರ ಪಡಗಾನ ನಿಂತಾಗ ನೀವು ಅದೇ ಭಾವನವನ್ನು ಭಾವಿಸಿ ನವಧಾ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಇಕ್ಷುರಸವನ್ನ ಆಹಾರ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಭರತ ಚಕ್ರವರ್ತಿ ಕೇಳ್ತಾನ, ಧನ್ಯ ಅಪ್ಪ ನಿನ್ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಈ ಹೇಗೆ ನಿನಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು, ನಾವು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಚಕ್ರವರ್ತಿ ಎಲ್ಲಾ ಕೂಡ ಇದ್ದು ನಮಗೇನು ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇದು ಪೂರ್ವ ಜನ್ಮದ ಸಂಸ್ಕಾರ. ನೀವ್ ಯಾವಾಗ ಈಗ ಭಾವನೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಅದೆಲ್ಲ ಆತ್ಮನಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕಾರ ಆಗುತ್ತೆ. ಈಗ ನೀವು ಕೂಡ ಶ್ರೇಯಾಂಶ್ ಕುಮಾರ್ ಹಾಗೆ ನೀವು ಆತ್ಮ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ. ಈಗ ಮಹಾರಾಜರೆಲ್ಲ ಆಹಾರ ಕೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ನಿಮ್ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ವಸ್ತುಗಳನ್ನ ತಗೊಂಡು ನೀವು ಕೂಡ ಪಡಗಾನ ಮಾಡ್ರಿ, ಅವ್ರಿಗೆ ನಿವೇದನೆ ಮಾಡ್ರಿ, ಅದ್ ನಿಮ್ಗೆ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕಾರ ಆಗುತ್ತೆ. ಪೂರ್ವ ಜನ್ಮದ ಸಂಸ್ಕಾರ ನೋಡ್ಬೋದು, ಈಗ ಮತ್ತೆ ನೋಡ್ಬೋದು. ಇನ್ನು ಅಲ್ಲೇ ಪಡಗಾನ ಮಾಡ್ರಿ, ನಿನ್ನೆತ್ತು ನಿಮ್ಗೆ ಭಾವನೆಯನ್ನು ಮಾಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಮನೆಗೂ ಮಹಾರಾಜರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ತೋರಿಸ್ತಾರೆ. ಈಗ ಆಚಾರ್ಯರ್ದು ಆಹಾರ ಚರ್ಯ ತೋರಿಸ್ತಾರೆ, ಈಗ ನೋಡ್ಬೋದು ತೋರಿಸ್ತಾರೆ. ನೀವು ಅಲ್ಲಿ ಭಾವನೆ ಮಾಡ್ರಿ ಮನೆಯಲ್ಲಿ. ಹಾ ಮಾತಾಜಿ, ಹಾ ಮಾಡಿ, ನೀವು ಒಂದ್ ಏನಾದ್ರು ಫಲವನ್ನು ತಗೊಂಡು ನೀವು ಪಡಗಾನ ಮಾಡಿರಿ ಅವ್ರಿಗೆ. ಹಾ ಮಾತಾಜಿ, ಇಲ್ಲ ಅಷ್ಟೇ. ವಂದಾಮಿ ಮಾತಾಜಿ, ವಂದಾಮಿ ಮಾತಾಜಿ, ಶುಭ ಮಂಗಲಮಯ ಆಶೀರ್ವಾದ, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ. ನಾಗಶ್ರೀಕಾ ಇನ್ನೊಂದು ಎರಡು ಅರ್ಘ್ಯ ಬೆಳಗ್ಬಿಟ್ಟು ಮಹಾ ಅರ್ಘ್ಯ ಮಾಡಿ ಆರತಿ ಮಾಡೋಣ. ಈಗ ಎಲ್ಲ ಯಕ್ಷ ಯಕ್ಷಿಯರಿಗೆ ಒಂದು ಅರ್ಘ್ಯವನ್ನು ಬೆಳಗ್ಲಿಕ್ಕಿದೆ. ಭಗವಾನ್ ಆದಿನಾಥರ ಯಕ್ಷ ಗೋಮುಖ ಯಕ್ಷ ಯಕ್ಷಿ ಚಕ್ರೇಶ್ವರಿ ಯಕ್ಷಿಯವರಿಗೆ ಒಂದು ಅರ್ಘ್ಯವನ್ನು ಆಹ್ವಾನ ಮಾಡಿ ಅರ್ಘ್ಯವನ್ನು ಬೆಳಗೋಣ. ಯಕ್ಷಾನ್ಯ ಜಾಮೋ ಜಿನ ಮಾರ್ಗ ರಕ್ಷಾ ದಕ್ಷಾನ್ ಸದಾ ಭವ್ಯ ಜನೈಕ ಪಕ್ಷ ನಿರ್ದಗ್ಧ ನಿಶೇಷ ವಿಪಕ್ಷ ಕಕ್ಷ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಮತ್ಯಕ್ಷ ಸುಖೇ ವಿಲಕ್ಷಾನ್ ಓ ಮಾಂ ಕ್ರೋಂ ರೀಂ ಗೋಮುಖಾದಿ ಮಾತಂಗ ಯಕ್ಷ ದೇವಾಹ ಗೋಮುಖ ಯಕ್ಷ ಅತ್ರ ಆಗಚ್ಚ ಆಗಚ್ಚ ಆಹ್ವಾನನಂ ಅತ್ರ ತಿಷ್ಠ ತಿಷ್ಠ ಟಟ ಸ್ಥಾಪನಂ ಅತ್ರ ಸನಿತೋ ಭವೋ ಷಟ್ ಸನ್ನಿಧೀಕರಣಂ ಸುರಭಿ ಜಲ ಸುಗಂಧೈ ರಕ್ಷತೈ ಪುಷ್ಪವಾಸೈ ಶರುಬಿರಮಲ ದೀಪಾದೋಪಕೈ ಸತ್ವಲೈಶ ಯುವತಿ ಪರಿಜನಾಂಗಾಶಸ್ತವಾಹ ಪ್ರಭೂಷೈ ಅನುದಿನ ಮಾಮುಚ್ಚೈರ್ಯಕ್ಷ ದೇವಾನ್ ಸಮೇತಾನ್ ಓಂ ಆಂ ಕ್ರೋಂ ರೀಂ ಗೋಮುಖಾದಿ ಮಾತಂಗ ಯಕ್ಷ ದೇವೇಭ್ಯೋ ಗೋಮುಖ ಯಕ್ಷ ದೇವಾಯ ಅರ್ಘ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಸ್ವಾಹಾ ಯಕ್ಷ ದೇವಾಯ ಅರ್ಘ್ಯಂ ಶಾಂತಿದಾರಾಂ ಪರಿಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ಯಕ್ಷೀ ಸಪಕ್ಷೀಕೃತ ಭವ್ಯ ಲೋಕ ಲೋಕಾಧಿಕೈಶ್ವರ್ಯ ನಿವಾಸ ಭೂತ ಭೂತಾನುಕಂಪಾದಿ ಗುಣಾನುಮೋದ ಮೋದಾಂಚಿತ ಅರ್ಚನ ಮಾತನೋಮಿ ಓಂ ಆಂ ಕ್ರೋಂ ರೀಂ ಚಕ್ರೇಶ್ವರಿ ಆದಿ ಸಿದ್ಧಾಯಿನಿ ಯಕ್ಷಿ ದೇವಿಭ್ಯೋ ಚಕ್ರೇಶ್ವರಿ ದೇವಿ ಅತ್ರ ಆಗಚ್ಚ ಆಗಚ್ಚ ಆಹ್ವಾನನಂ ಅತ್ರ ತಿಷ್ಠ ತಿಷ್ಠ ಟಟ ಸ್ಥಾಪನಂ ಅತ್ರ ಮಮ ಸನ್ನಿಹಿತೋ ಭೋ ಭೋ ಷಟ್ ಸನ್ನಿಧೀಕರಣಂ ಪೂಜಿಸುವೆನು ಚಕ್ರೇಶ್ವರಿಯೇ ಪೂಜಿಸುವೆನು ಚಕ್ರೇಶ್ವರಿಯೇ ಆದಿಜಿನೇಶನ ಯಕ್ಷಿಯೇ ನಿನಗೆ ಉತ್ತಮ ದ್ರವ್ಯದಿ ಅರ್ಘ್ಯವ ರಚಿಸಿ ಅರ್ಚಿಸುವೆನು ನಾನಿನ ಚರಣದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸುವೆನು ಚಕ್ರೇಶ್ವರಿಯೇ ತಾಯೇ ಪೂಜಿಸುವೆನು ಚಕ್ರೇಶ್ವರಿಯೇ ಕ್ರೋಂ ಚಕ್ರೇಶ್ವರಿ ಆದಿ ಸಿದ್ಧಾಯಿನಿ ಯಕ್ಷಿ ದೇವಿಭ್ಯೋ ಚಕ್ರೇಶ್ವರಿ ದೇವಿ ಚರಣಕಮಲೇಭ್ಯೋ ಅರ್ಘ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಸ್ವಾಹಾ ಶಾಂತಿಂ ಶಾಂತಿದಾರಾಂ ದಿವ್ಯ ಪರಿ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕುಲದೇವಿ ಮಹಾಮಾತೆ ಪದ್ಮಾವತಿಯನ್ನು ಆಹ್ವಾನ ಮಾಡಿ ಅರ್ಘ್ಯವನ್ನು ಬೆಳಗೋಣ.
ಶ್ರೀ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಜಿನ ನಾಯಕ ರತ್ನ ಚೂಡ ಪಾಶಾಂಕುಶಾಭಯ ಪಲಾಂಕಿತ ದೋಷ ತುಷ್ಕ ಪದ್ಮಾನನ ತ್ರಿನಯನ ತ್ರಿಪಣಾವತಂಸ ಪದ್ಮಾವತಿ ಜಯತು ಪದ್ಮಕೃತಾದಿವಾಸ ಓಂ ಕ್ರೋಂ ಹ್ರೀಂ ಬಾಲಾರ್ಕವರ್ಣಿ ಸರ್ವಲಕ್ಷಣ ಸಂಪೂರ್ಣಿ ಕುಕ್ಕುಟೋರ್ಗವಾಹಿನಿ ಸಿದ್ಧಿ ಪದ್ಮಾವತಿ ಯಕ್ಷಿ ದೇವಿ ಅತ್ರ ಆಗಚ್ಛ ಆಗಚ್ಛ ಆಹ್ವಾನನಂ ಅತ್ರ ತಿಷ್ಠ ತಿಷ್ಠ ಟಟ ಸ್ಥಾಪನ ಅತ್ರ ಮಮ ಸನ್ನಿಹಿತೋ ಭವೋ ಷಟ್ ಸನ್ನಿಧೀಕರಣ ದೇವಿ ನಮೋ ಜಯ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ಮಹಾದೇವಿ ನಮೋ ಜಯ ದೇವಿ ನಮೋ ಸರ್ವಲಕ್ಷಣ ಸಂಪೂರ್ಣೆ ಕುಕ್ಕುಟೋರ್ಗವಾಹಿನಿ ಪರಶಮೂರ್ತಿ ಸಿದ್ಧಿ ಪದ್ಮಾವತಿ ದೇವಿ ಅರ್ಘ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಸ್ವಾಹ ಶಾಂತಿಧಾರಾಂ ಪರಿಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ಜಿಬಲೋ ಮಹಾಮಾತೆ ಪದ್ಮಾವತಿ ಮಾತಾ ಕೀ ಜೈ ಹೋ. ಎಲ್ಲರೂ ಮಹಾ ಅರ್ಘ್ಯದೊಂದಿಗೆ ಮಂಗಳಾರತಿಯನ್ನ ಬೆಳಗೋಣ. ಎಲ್ಲರೂ ಅರ್ಘ್ಯವನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಿಕೊಂಡು ಎದ್ದು ನಿಂತ್ಕೊಂಡು ಪೂರ್ಣಾರ್ಘ್ಯವನ್ನು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡೋಣ. ಮೇ ದೇವ ಶ್ರೀ ಅರಿಹಂತ ಪೂಜೋ ಸಿದ್ಧ ಪೂಜೋ ಚಾವಸೋ ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀ ಉವಜಾಯ ಪೂಜೋ ಸಾಧು ಪೂಜೋ ಭಾವಸೋ ಅರಿಹಂತ ಭಾಷಿತ ಜೈನ ಪೂಜೋ ದ್ವಾದಶಾಂಗರ ಚೀಗಣಿ ಪೂಜೋ ದಿಗಂಬರ ಗುರು ಚರಣ ಶಿವ ಹೇತ ಸಭ ಆಶಾಹನಿ ಸರ್ವಜ್ಞ ಭಾಷಿತ ಧರ್ಮದಶ ವಿಧಿ ದಯಾಮಯ ಪೂಜೋ ಸದಾ ಜಜಿ ಭಾವುನಾ ಷೋಡಶರತ್ನ ತ್ರಯ ಜಾಬಿನಾ ಶಿವನೈಕದಾ ತ್ರೈಲೋಕ್ಯಕೆ ಕೃತ್ರಿಮ ಕೃತ್ರಿಮ ಚೈತ್ಯ ಚೈತ್ಯಾಲಯ ಜಜೋ ಅನಮೇರು ನಂದೀಶ್ವರ ಜಿನಾಲ ಕಚರ ಸುರ ಪೂಜಿತ ಭಜೋ ಕೈಲಾಸ ಶ್ರೀ ಸಮ್ಮೇಧ ಶ್ರೀ ಗಿರಿನಾರ ಗಿರಿ ಪೂಜೋ ಸದಾ ಚಂಪಾಪುರಿ ಪಾವಾಪುರಿ ಪುನಿಯೋರು ತೀರ್ಥ ಸರ್ವದಾ ಚೋವೀಸು ಶ್ರೀ ಜಿನರಾಜ ಪೂಜೋ ವೀಸ ಕ್ಷೇತ್ರ ವಿದೇಹ ಕೆ ನಾಮಾವಲಿ ಏಕ ಸಹಸವಸು ಜಯ ಓಯ್ ಪತಿ ಶಿವ ಗೇಹ ಕೆ ಜಲಗಂಧಾಕ್ಷತ ಪುಷ್ಪಚರು ದೀಪ ಧೂಪ ಫಲಲಾಯ್ ಸರ್ವ ಪೂಜ್ಯ ಪದ ಪೂಜೋ ಬಹುವಿಧ ಭಕ್ತಿ ಬಡಾಯ್ ಬಹುವಿಧ ಭಕ್ತಿ ಬಡಾಯ್ ಮುಕ್ತಿ ರಮೇಶಗೆ ಮುನಿನೋ ತಗೆ ಚಿತ್ತ ಜದೂರಗೆ ಚಿನುಮಯಗೆ ಶಕ್ತಿ ಸ್ವರೂಪಗೆ ಸಕಲ ಪರಮಾ ಪವಿತ್ರ
ಆರತಿ ನವರತ್ನದಾರತಿ ಎತ್ತಿರಾರತಿ ನವರತ್ನದಾರತಿ ಧರ್ಮ ಮಾರ್ಗವ ಭವ್ಯಗೆ ತೋರುವ ಗುರುಗಳಿಗಾರತಿ ಎತ್ತಿರಾರತಿ ಮಾಣಿಕ್ಯದಾರತಿ ಧರ್ಮ ಮಾರ್ಗವ ಭವ್ಯಗೆ ತೋರುವ ಗುರುಗಳಿಗಾರತಿ ತ್ಯಾಗಿಗೆ ಆರತಿ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಿಗಾರತಿ ತ್ಯಾಗಿಗೆ ಆರತಿ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಿಗಾರತಿ ಯೋಗಿ ವರಣ್ಯರ ಪಾದಗಳಲ್ಲಿ ಬಾಗುತಾರತಿ ಯೋಗಿ ವರಣ್ಯರ ಪಾದಗಳಲ್ಲಿ ಬಾಗುತಾರತಿ ಭಕ್ತಿ ಆರತಿ ದರ್ಶನ ವಿಶುದ್ಧಾದಿ ಷೋಡಶಾಕಾರಣ ಭಾವನೆಭ್ಯೋ ನಮಃ ಉತ್ತಮ ಕ್ಷಮಾದೇಶ ಧರ್ಮೇಭ್ಯೋ ನಮಃ ಸಮ್ಯಕ್ ದರ್ಶನ ಸಮ್ಯಕ್ ಜ್ಞಾನ ಸಮ್ಯಕ್ ಚಾರಿತ್ರೇಭ್ಯೋ ನಮಃ ಜಲಕ್ಕೆ ವಿಷಯ ತಲಕ್ಕೆ ವಿಷಯ ಆಕಾಶಕ್ಕೆ ವಿಷಯ ಗುಫಾಕ್ಕೆ ವಿಷಯ ಪಹಾಡಕ್ಕೆ ವಿಷಯ ನಗರ ನಗರಿ ವಿಷಯ ಊರ್ಧ್ವಲೋಕ ಮಧ್ಯಲೋಕ ಪಾತಾಳ ಲೋಕ ವಿಷಯ ವಿರಾಜಮಾನೆ ಕೃತ್ರಿಮ ಅಕೃತ್ರಿಮ ಜಿನ ಚೈತ್ಯಾಲಯ ಜಿನಬಿಂಬೇಭ್ಯೋ ನಮಃ ವಿದೇಹ ಕ್ಷೇತ್ರ ವಿದ್ಯಮಾನ ಬೀಸ ತೀರ್ಥಂಕರೇಭ್ಯೋ ನಮಃ ಪಂಚಭರತ ಪಂಚ ಐರಾವತ ದಶ ಕ್ಷೇತ್ರ ಸಂಬಂಧಿ ತೀಸ ಚೌವಿಸು ಸಾತ್ ಸೋ ಬೀಸ ಜಿನಬಿಂಬೇಭ್ಯೋ ನಮಃ ನಂದೀಶ್ವರ ದ್ವೀಪ ಸಂಬಂಧಿ ಭಾವನ ಜನಚೈತ್ಯಾಲಯಭ್ಯೋ ನಮಃ ಪಂಚಮೇರು ನಂದೀಶ್ವರ ದ್ವೀಪ ಸಂಬಂಧಿ ಭಾವನ ಜನಚೈತ್ಯಾಲಯಭ್ಯೋ ನಮಃ ಪಂಚಮೇರು ಸಂಬಂಧಿ ಅಸ್ಸಿ ಜನ ಚೈತ್ಯಾಲಯಭ್ಯೋ ನಮಃ ಸಮೇಧ ಶಿಖರ ಕೈಲಾಸ ಚಂಪಾಪುರ ಪಾವಾಪುರ ಗಿರಿನಾರ ಸೋನಾಗಿರಿ ರಾಜಗಿರಿ ಮಥುರಾದಿ ಸಿದ್ಧಕ್ಷೇತ್ರೇಭ್ಯೋ ನಮಃ ಜೈನಭದ್ರಿ ಮೂಡಬಿದ್ರಿ ಸೇನಾಪುರ ಚಂದೇರಿ ಪೌರ ಅಯೋಧ್ಯ ಶತ್ರುಂಜಯ ತಾರಂಗ ಚಮತ್ಕಾರಿ ಮಹಾವೀರ್ಜಿ ಪದ್ಮಪುರಿತಿಜಾರಾಧ್ಯ ಅತಿಶಯ ಕ್ಷೇತ್ರೇಭ್ಯೋ ನಮಃ ಶ್ರೀಚಾರಣ ರುದ್ರಿಧಾರಿ ಸಪ್ತ ಪರಮರ್ಷಿಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಹ್ರೀಂ ಶ್ರೀಮಂತಂ ಭಗವಂತಂ ಕೃಪಾವಂತ ಶ್ರೀ ವೃಷಭಾದಿ ಮಹಾವೀರ ಪರಿಯಂಚತುರ್ಂಶತಿ ತೀರ್ಥಂಕರ ಪರಮಜನ ದೇವ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮಧ್ಯೆ ಜಂಬೂದ್ವೀಪೆ ಭರತಕ್ಷೇತ್ರೇ ಆರ್ಯಕಂಡೇ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯೆ ಹೊರನಾಡು ಗ್ರಾಮನಗರೆ ಸರ್ವ ಗ್ರಾಮನಗರ ಶುಭ ಪಕ್ಷೇತಿ ದೇವಾಸರೆ ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯ ಶುಭ ಸಮಯ ಮುನಿ ಆರ್ಯಿಕಾ ಶ್ರಾವಕ ಶ್ರಾವಿಕಾನಾಂ ಸಕಲ ಕರ್ಮ ಕ್ಷಯಾರ್ಥಂ ಅನರ್ಘ್ಯ ಪದ ಪ್ರಾಪ್ತಾಯೇ ಪೂರ್ಣಾರ್ಘ್ಯಂ ನಿರ್ವಪಾಮಿತಿ ಸ್ವಾಹಾ ಜಿನೇಂದ್ರಾಯ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಜಿನೇಂದ್ರಾಯ ನೇಮಿನಾಥ ಜಿನೇಂದ್ರಾಯ ಶ್ರುತ ಗುರು ಚರಣೇಭ್ಯೋ ಸಮಸ್ತ ಯಕ್ಷಯಕ್ಷಿ ಪರಿವಾರ ದೇವೇಭ್ಯೋ ಆಚಾರ್ಯ ಪ್ರಜ್ಞಾಸಾಗರ ಮುನಿ ಮಹಾರಾಜ ಚರಣೇಭ್ಯೋ ಆರಿಕಾ ಜಿನವಾಣಿ ಮಾತಾ ಚರಣೇಭ್ಯೋ ಕರ್ಪೂರ ಮಾಣಿಕ್ಯ ದೀಪಾರಾಧನ ಕರೋಮಿ ಸ್ವಾಹಾ ಶಾಂತಿ ಧಾರ ಮಾಡೋಣ ಸಂಪೂಜಕಾನಾಂ ಪ್ರತಿಪಾಲಕಾನಾಂ ಯತೀಂದ್ರ ಸಾಮಾನ್ಯ ತಪೋಧನಾನಾಂ ದೇಶಸ್ಯ ರಾಷ್ಟ್ರಸ್ಯ ಪುರಸ್ಯ ರಾಜ್ಞಾ ಕರೋತು ಶಾಂತಿಂ ಭಗವಾನ್ ಜಿನೇಂದ್ರ ಕ್ಷೇಮಂ ಸರ್ವ ಪ್ರಜಾನಾಂ ಪ್ರಭೂತ ಬಲವಾನ್ ಧಾರ್ಮಿಕೋ ಭೂಮಿಪಾಲ ಕಾಲೇ ಚ ಸಮ್ಯಕ್ ವರ್ಷತು ಮಗವಾ ವ್ಯಾಧಯೋ ಯಾಂತು ನಾಶಂ ದುರ್ಭಿಕ್ಷಂ ಚೋರಮಾರೀಕ್ಷಣ ಜಗತಾಂ ಅಸುಭೋ ಜೀವಲೋಕೆ ಜೈನೇಂದ್ರಂ ಧರ್ಮಚಕ್ರಂ ಪ್ರಭೋಸದಂ ಸರ್ವಸೌಖ್ಯ ಪ್ರದಾಯೇ ಪ್ರದ್ವಸ್ತಘಾತಿ ಕೇವಲ ಜ್ಞಾನ ಭಾಸ್ಕರ ಕುರುವಂತು ಜಗತ ಶಾಂತಿ ವೃಷಭಾದ್ಯಾದಿ ಜಿನೇಶ್ವರ ಶಾಂತಿ ಧಾರ ಅಶೋಕ ವೃಕ್ಷಾಸುರ ಪುಷ್ಪ ವೃಷ್ಟಿ ದಿವ್ಯ ಧ್ವನಿಶ್ಚಾಮರಮಾಸನಂಚ ಭಾಮಂಡಲಂ ದುಂದು ಬಿರಾತ ಪತ್ರಂ ಸತ್ಪ್ರಾತಿಹಾರ್ಯಾಣಿ ಜಿನೇಶ್ವರಾಣ ಕಮಲವಕುಲ ಮಾಲೋತ್ಪಲ್ಲ ಕಲ್ಹಾರ ಮಲ್ಲೇಕಮದ ಕುರುವಕಾದ್ಯ ದ್ಯೋತಿಕಾ ಕೇತಕೀನಾಂ ಮರುವಕದಮನಾನಾಂ ಮಾಲತಿ ಚಂಪಕಾನಾಂ ದಿನಚರಣೆ ಪುರಸ್ತಾದಂಜಲಿಂ ಪ್ರೋತ್ಸಿಪಾಮೀತಿ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ಎಲ್ರು ಕ್ಷಮಾ ಯಾಚನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಆಹ್ವಾನಂ ನೈವ ಜಾನಾಮಿ ನೈವ ಜಾನಾಮಿ ಪೂಜನಂ ವಿಸರ್ಜನಂ ನ ಜಾನಾಮಿ ಪ್ರಸೀದ ಪರಮೇಶ್ವರ ಮಂತ್ರಹೀನಂ ಕ್ರಿಯಾಹೀನಂ ದ್ರವ್ಯಹೀನಂ ಕೃತಂ ಮಯಾ
तत्सर्वं पूर्णतामेतो तत्प्रसादाजिन प्रभो प्रमादा ज्ञानदर्पाद्देर्विहितं विहितं नयत् जिनेन्द्रास्तु प्रसादाते सकलं सकलं च तत् स्मोहद्वान्तविदारणमिषदविश्वोद्भासि दीप्तिश्रियं सन्मार्ग प्रतिभासकं विदोसं दोहामृतापादकं श्रीपादं जिनचन्द्रशान्तिशरणं सद्भक्तिमानेमिते भूयास्तापरस्य देवो भवतो भूयात् पुनर्दर्शनं मम क्षमायान्तु निजालयम् ವಿಸರ್ಜನೆಗೆ ಅಕ್ಷತತಗುಳಿ ಆಹ್ವಾನಂ ಸ್ಥಾಪನಂ ಚೈವ ಸನ್ನಿಧೀಕರಣಂ ತಥಾ ಪಂಚೋಪಚಾರ ಪೂಜಾ ವಿಧಾನಂ ತೋ ಇತಿ ವಿಸರ್ಜನಂ ತತ್ಸರ್ವಂ ಪ್ರತಪ್ಸ ಪುಷ್ಪಕೋಟಿ ಸಮಸ್ತೋತ್ರ ಸ್ತೋತ್ರಕೋಟಿ ಸಮಂ ಜಪ ಜಪಕೋಟಿ ಸಮ ಧ್ಯಾನಂ ಧ್ಯಾನಕೋಟಿ ಸಮಂ ಕ್ಷಮ ಓಂ ರೇಮಸ್ಯ ಅವಸಾನೋ ದೇವತಾ ಪಂಚ ಪರಮೇಷ್ಠಿ ಆದಿನಾಥ ತೀರ್ಥಂಕರ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ತೀರ್ಥಂಕರ ಸರ್ವೇ ದೇವತಾಷ್ಟಾಶೀತಿ ಪರಿವಾರ ದೇವಸ್ಥಾನಂ ಗಚ್ಚತ ಗಚ್ಚತ ಜಹ 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 ಪುನರಾಗಮಾಯ ಪೂಜನಂತು ಇತಿ ವಿಸರ್ಜನಂ. ಎಲ್ಲರೂ ನೀವು ನೀವು ಪೂಜೆ ಮಾಡಿದ ಗಂಧೋದಕವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ. ನಿರ್ಮಲಂ ನಿರ್ಮಲೀಕರಣಂ ಪವಿತ್ರಂ ಪಾಪವಿನಾಶನಂ ಶ್ರೀಜಿನಸ್ಯ ಗಂಧೋದಕಂ ಬಿಂದು ಸರ್ವಕರ್ಮ ನಿವಾರಣಂ. ನಮೋ ಅರಿಹಂತಾಣಂ ನಮೋ ಸಿದ್ಧಾಣಂ ನಮೋ ಆಯಿರಿಯಾಣಂ ನಮೋ ಉವಜ್ಜಾಯಾಣಂ ನಮೋ ಲೋಯೇ ಸವಸಾಹೋಣಂ. ಜಬಲೋ ಪಂಚಪರಮೇಷ್ಠಿ ಭಗವಾನ ಕೀ, ಜಬಲಾದಿನಾಥ ತೀರ್ಥಂಕರ ಭಗವಾನ ಕೀ, ಜಬಲೋ ಚವೀಸೋ ತೀರ್ಥಂಕರ ಭಗವಾನ ಕೀ, ಜಬಲೋ ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ತೀರ್ಥಂಕರ ಭಗವಾನ ಕೀ, ಜಬಲೋ ನೇಮಿನಾಥ ತೀರ್ಥಂಕರ ಭಗವಾನ ಕೀ, ಜಬಲೋ ಜಿನವಾಣಿ ಮಾತಾ ಕೀ, ಗುರುಗಣದರ ಚರಣ ಕೀ, ಜಬಲೋ ಆಚಾರ್ಯ ಪ್ರಜ್ಞಾಸಾಗರ ಮುನಿ ಮಹಾರಾಜ ಕೀ, ಸಮಸ್ತ ಆಚಾರ್ಯ ಮುನಿ ಸಂಘ ಕೀ, ಜಬಲೋ ಆರಿಕಾ ಮಾತಾಜಿ ಸಂಘ ಕೀ, ಜಬಲೋ ಪ್ರಜ್ಞಾಶ್ರವಣಿ ಗಣಿನಿ ಆರಿಕಾ ಜಿನವಾಣಿ ಮಾತಾಜಿ ಕೀ, ಸಮಸ್ತ ಆರಿಕಾ ಸಂಘ ಕೀ, ಜೈನ ಧರ್ಮ ಕೀ, ವಿಶ್ವ ಧರ್ಮ ಕೀ, ತ್ಯಾಗ ಧರ್ಮ ಕೀ, ದಯಾ ಧರ್ಮ ಕೀ, ಅಹಿಂಸಾ ಪರಮೋ ಧರ್ಮ ಕೀ, ಒಂದೇ ಜಿನವರಂ ಒಂದೇ ಜಿನವರಂ ಒಂದೇ ಜಿನವರಂ ಭವತು ಭೂಯಾತ್ ಪುನರ್ದರ್ಶನಂ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯ ದಿನದ ಶುಭ ಕಾಮನೆಗಳು ಎಲ್ಲರಿಗೂ. ಎಲ್ಲರೂ ಈ ದಿನ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರ ಆಹಾರಚರ್ಯೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸ್ಲಿಕ್ಕಿದ್ದೇವೆ. ಮತ್ತೆ ಈ ಪುಣ್ಯ ಅವಸರವನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟ ನಾಗಶ್ರೇಯಕ್ಕ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಿಮಗೆ ಅನಂತಾನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಮಹಾರಾಜರ ದರ್ಶನ ಭಾಗ್ಯ ಹಾಗೆ ಆರಿಕ ಮಾತಾಜಿಯವರ ಪುಣ್ಯ ನುಡಿಗಳು ಪ್ರವಚನವನ್ನು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ತಲುಪಿಸಿದ್ದೀರಿ. ಎಲ್ಲ ಶ್ರಾವಕ ಬಂಧುಗಳ ಪರವಾಗಿ ನಿಮಗೆ ಅನಂತಾನಂತ ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ ವಂದನೆಗಳು, ಧನ್ಯವಾದಗಳು ನಾಗಶ್ರೇಯಕ್ಕ. ಎಲ್ಲ ಭವ್ಯ ಶ್ರಾವಕರಿಗೂ ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. ಪುಣ್ಯ ಅವಸರದಲ್ಲಿ ತಾವು ನಮ್ಗೆ ಇಂತ ಒಳ್ಳೆ ಪುಣ್ಯ ಪೂಜೆಯನ್ನ ನಡೆಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ, ಪೂಜಾಷ್ಟಕವನ್ನ ನಡೆಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ. ಜನಗಾನ ವಿಶಾರದೆ ಜಯ ಶ್ರೀ ಹೊನ್ನಾಳ ಕುಟುಂಬರ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಅಲ್ಲಿ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದಂತಹ ಧೀರಜ್ಗೆ ಇವತ್ತು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಸೊಗಸಾಗಿ ಪೂಜೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಮತ್ತು ನನಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿದಂತಹ ಎಲ್ಲರಿಗೂ, ನಿರಂಜನ್ ಜೈನ್ ಕುದಿಯಾಡಿಯವರು, ಸುನಂದಾ ಅವರು, ಮತ್ತೆ ಸಮಿತ್ ಜೈನ್ ಡೆಲ್ಲಿ ಅವರು, ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಅನಂತಾನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಸಮರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೋಡೋಣ ಸಾಧ್ಯ ಆದ್ರೆ ನಾವು ಇವಾಗ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರ ಆಹಾರ ಚರಿಯನ್ನ ನೋಡೋಣ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮನೆಯಿಂದ ವಿಡಿಯೋಗ್ರಫಿ ಮಾಡಿರೋದು ಚಿರಂತನ್ ಜೈನ್, ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ತೋರಿಸಿರೋದು. ನಮ್ಗೆ ಇವಾಗ ಅವ್ರನ್ನ ಚಿರಂತನ್ ಜೈನ್ ನೋಡ್ಬೇಕು ನಾವು. ಅಕ್ಕ ನಾನು ಇದು ಹೇಳ್ಬಿಡ್ಲ, ವಂದನಾರ್ಪಣೆ ಹೇಳ್ಬಿಡ್ಲ, ಹೇಳ ನಮ್ಮ ದೀಪಾಂಜಲಿ ಅವರು ವಂದನಾರ್ಪಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇವೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. ಇಂದಿನ ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯ ಪರ್ವದ ಮಹಾಪರ್ವದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭಾಶಯಗಳು. ಇಂದು ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯ ಮಹಾಪರ್ವದ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ನಾವು ನೀವೆಲ್ಲ ಬೆಳಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಯಿಂದಾನೇ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ, ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಮ್ಮ ಜೂಮ್ ಆ್ಯಪ್ ಮೂಲಕ. ಬೆಳಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಬಾಲಯೋಗಿನಿ ಪ್ರಜ್ಞಾಶಮನಿ ಸಿದ್ಧಾಂತ ಚಂದ್ರಿಕಾ
ಗಣನೀಯ ಆರಿಕಾ 105 ದಿನವಾನಿ ಮಾತಾಜಿಯವರು ಉಗಾರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀ ಆದಿನಾಥ್ ಮತ್ತು ನೇಮಿನಾಥ್ ತೀರ್ಥಂಕರರಿಗೆ ಮಹಾ ಅಭಿಷೇಕ ಮತ್ತು ಶಾಂತಿಧಾರೆಯನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಡೆಸಿಕೊಟ್ಟಿರುತ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಗಂಧಮ್ಮ ಗಂಧಕುಟ್ಟಿ ಬಳಗದ ಪರವಾಗಿ ವಂದಾಮಿಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ. ವಂದಾಮಿ ಮಾತಾಜಿ. ತದನಂತರ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀ 108 ಪ್ರಜ್ಞಾಸಾಗರ ಮಹಾರಾಜರ ಪಾವನ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀಮತಿ ಜಯಶ್ರೀ ಹೊರನಾಡವರು ಇವರು ಆದಿನಾಥ ತೀರ್ಥಂಕರರ ಮಹಾ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ಹಾಗೂ ಶಾಂತಿಧಾರೆಯನ್ನು ಹಾಗೂ ಅಷ್ಟವಿದಾರ್ಚನೆಯನ್ನು ತುಂಬಾ ಶುಶ್ರಾವ್ಯವಾಗಿ ನಡೆಸಿಕೊಟ್ಟಿರುತ್ತಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಗಂಧಗುಟ್ಟಿ ಬಳಗದ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. ನಂತರ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಆಚಾರ್ಯ 108 ಪ್ರಜ್ಞಾಸಾಗರ ಮಹಾರಾಜರು ಆದಿನಾಥ ತೀರ್ಥಂಕರರ ಜನ್ಮ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ತಿಳಿಸಿ ಆದಿನಾಥ ತೀರ್ಥಂಕರಿಗೆ ಆಹಾರಚರ್ಯ ಆಗಿರುವ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ನಮಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿರುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಆಹಾರ ದಾನದ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ಪ್ರವಚನದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿರುತ್ತಾರೆ. ಪೂಜ್ಯ ಆಚಾರ್ಯರಿಗೆ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ನಮಸ್ತುಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. ಹಾಗೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜಿಸಿರುವಂತಹ ನಮ್ಮ ಗಂಧಕುಟಿ ಬಳಗದ ಶ್ರೀಮತಿ ನಾಗಸ್ತಿ ಮುಪ್ಪಾನೆಯವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. ಶ್ರೀ ನಿರಂಜನ್ ಕುದ್ಯಾಡಿಯವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಗಂಧಕುಟಿ ಬಳಗದ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸಲು ಇಚ್ಛಿಸುತ್ತೇನೆ. ಗಂಧಕುಟಿ ಬಳಗದ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಹಾಗೂ ಝೂಮ್ ಆ್ಯಪ್ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಶ್ರಾವಕ ಶ್ರಾವಕಿಯರಿಗೂ ವಂದನೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಮ್ಮ ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಈಗ ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯ ಪರ್ವದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. ಎಲ್ಲರೂ ಮನೆಯಲ್ಲಿರಿ, ಸೇಫ್ ಆಗಿರಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. ಅದು ಕನೆಕ್ಟ್ ಆಗಲ್ಲ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು 2 ಗಂಟೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಹೇಳ್ತೀನಿ, ಅದಾದ ನಂತರ ಲೈವ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯ ಪರವಾಗಿ ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯುಗಲ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರ ಪಾವನ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಮತ್ತು ಪ್ರವಚನ ಇದೆ. ಪರಮ ಪೂಜ್ಯ 108 ಅಮೋಘ ಕೀರ್ತಿ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರು, ಪರಮ ಪೂಜ್ಯ 108 ಅಮರ ಕೀರ್ತಿ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರ ಪುಣ್ಯ ಪ್ರವಚನ. 2 ಗಂಟೆ ಮಧ್ಯಾಹ್ನಕ್ಕೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಭಕ್ತಾಮರ ಸ್ತೋತ್ರ ಪಠನ ಆಗುತ್ತೆ. ಕಾವ್ಯ ನಿಶ್ಚಯ್ ಮತ್ತು ನಿಶ್ಚಯ್ ವಿಶ್ವಸೇನ್ ಅವರಿಂದ ಅದರ ವ್ಯಾಖ್ಯಾನವನ್ನು ಶ್ರೀಮತಿ ಪರಿಮಳ ಬೆಳ್ಳೂರ್ ಅವರು ನಡೆಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೂ ಕೂಡ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಪುಣ್ಯ ಲಾಭ ಪಡಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಅನಂತ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಷ್ಟು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡಿದಂತಹ ಜಯಶ್ರೀ ಹೊರನಾಡ ಅವರು ಮತ್ತು ಅವರ ಸಹ ಕುಟುಂಬ ವರ್ಗಕ್ಕೆ ನಾನು ಅಂತ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಬೋಲ ದೇವಾದಿ ದೇವಾದಿನಾಥ ಭಗವಾನ್ ಕೀ ಜಯ. ಶಾಸ್ತ್ರಾಯಕ ಮಹಾವೀರ ಭಗವಾನ್ ಕೀ ಜಯ. ಚಕ್ರವರ್ತಿ ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀ ಶಾಂತಾದರ್ಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಾಗರ್ಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಜಯಾನಂದಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಕೀ ಜಯ. ಹರಿಕಾ ಜ್ಞಾನಮತಿ ಮಾತಾಜಿ ಕೀ ಜಯ. 108 ಪ್ರಜ್ಞಾಶ ದಿನವಾಣಿ ಮಾತಾಜಿ ಕೀ ಜಯ. ಸಮಸ್ತ ಮುನಿ ಸಮಸ್ತ ಕೀ ಜಯ. ಎಲ್ಲ ಭಟ್ಟಾರಕರ ಚರಣಗಳಿಗೆ ಇಚ್ಛಾಮಿ ಇಚ್ಛಾಮಿ. ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ. ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ ಮ್ಯಾಮ್. ಎಲ್ಲರಿಗೂ ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ ಹಾಗೂ ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯ ಪರ್ವದ ಶುಭಾಶಯಗಳು. ಹಬ್ಬದ ಶುಭಕಾಮನೆಗಳು. ಜೈ ಮಹಾರಾಜ್. ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗಿದೆ ಅಲ್ವಾ? ಹೌದು ಮೇಡಮ್. ಧೀರಜ್. ಹೌದು ಹೌದು ಹೌದು. ಅದನ್ನ ಎಡಿಟ್ ಮಾಡ್ತೀರಾ? ಎಡಿಟ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗಿದೆ. ರೆಕಾರ್ಡ್ ಆಫ್ ಆಯ್ತಲ್ಲ. ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಆಫ್ಟರ್
ಆಹಾರ ಚರ್ಯದಿಲ್ವಾ ಈಗ ಇದು ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅದು ತೋರಿಸ್ತಾ ಇರೋಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ ತೆಗಿತಾ ಇಲ್ಲ ಲೈವ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಮೇಡಮ್ ಹಾ ಲೈವ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಆಗಿದೆ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಆಗಿದೆ ಯಾರೋ ಒಂದ್ ಎಂಟರ್ ಆಗಿದೆ ಬಿ ಕೆ ಶೂಟಿಂಗ್ ಅಂತ ಆಫ್ ಮಾಡಿ ಅನ್ಸುತ್ತೆ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡ್ಲಾಡಿ ಮೇಡಮ್ ನಾನು ಲೀವ್ ಹಾಕ್ತೀನಿ ಹಾ ನಾವು ಲೀವ್ ಆಗೋಣ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ತುಂಬಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು ಜಯ ಜಿನೇಂದ್ರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಜಯ ಜಿನೇಂದ್ರ ಮಧ್ಯಾಹ್ನ